हेच बघितलं ना की मी पहिल्यांदा काय करणार, कंपनी ओपन करणार, मग डेबुकला येणार. डेबुकला आल्यावरती आपण पिरियड दिला 1/4 ते 31 मार्च, तर आपल्याला सगळ्या एंट्री दिसतील. आता बघा, एक डेट घ्यायची आणि एक वाउचर टाईप, ह्या दोन गोष्टी पहिले बघायची सुरू करताना. काय एंट्री आहे पुढची? पुढची एंट्री काय? सावकाश सावकाश करा, घाई करू नका. काय दिली एंट्री? परचेस. सत्तर इनवॉइस नंबर तुम्ही जे ॲक्च्युली जेव्हा परचेस कराल तेव्हा इनवॉइसचा जो नंबर असतो तो आपण टाकतो. तो आता आपल्याकडे काही तुम्ही अंदाजे टाकू द्या. आता हा जे हे जे ऑप्शन आहेत ना इकडे रिसीप्ट नोट दिसणार आणि हे जे ऑप्शन आहेत हे तुम्हाला जर नको असतील, हे कसं करता येतात की एक मिनिट मला सांगतो कसं आहे. ही जी स्क्रीन आहे, आता कसं होतं की अशी पद्धत आहे. आता बघा, डीमार्ट सारखा एखादं दुकान असेल, तिकडे 1000 वरती जे सप्लायर आहेत, तर ते जेव्हा त्यांना ऑर्डर काही करायचे असेल गुड्स, ते याला शॉर्टमध्ये PO म्हणतात, परचेस ऑर्डर. परचेस ऑर्डर पाठवली जाते. आता परचेस ऑर्डर ज्यावेळेस बनवतात त्यावेळी जो सेल्स करतो त्याच्याकरता सेल्स ऑर्डर असते. ओके, आता ही एक पहिली प्रोसेस आहे की परचेस ऑर्डर इश्यू केली जाईल. आता परचेस ऑर्डर इश्यू होईल, आता हा कोण आहे? बायर आहे. आणि इकडे आता हा जो सेलर असेल, सेलर असेल, सेल्स ऑर्डर इश्यू करेल. आता सेल्स ऑर्डर इश्यू केल्यानंतर जेव्हा हे सेल करतील तेव्हा ह्या गुड्स ज्यावेळेस त्यांच्या गोडाऊनमधनं बाहेर काढतील तेव्हा ते डिलिव्हरी ऑर्डर इश्यू करतात. डिलिव्हरी आता ही जी डिलिव्हरी ऑर्डर आहे किंवा डिलिव्हरी नोट बनवली जाते, ह्यामध्ये डिलिव्हरी नोट म्हणतात, त्याला डिलिव्हरी नोट बनवतात. आणि डिलिव्हरी नोटमध्ये इन्फॉर्मेशन असते की ह्याची परचेस ऑर्डर नंबर काय, कुठे पाठवायचं आहे, केव्हाची परचेस ऑर्डर आहे ही माहिती असते. आणि मग बायर जो आहे त्याच्याकडे रिसीप्ट नोट असते. आणि मग इथे गुड्स ते रिसीव्ह होतात यांच्याकडे, परचेसमध्ये ॲक्च्युली एंट्री होते, यांच्याकडे ॲक्च्युली सेल्समध्ये एंट्री होते. आता हे होण्यापूर्वी जर गुड्स परत पाठवले गेले याच्या अगोदर, रिसीप्ट नोटच्या अगोदर, एक मिनिट, परचेस न होता इथे सेल न होता इथे एंट्री होईल. डिलिव्हरी केली, गुड्स मिळाले, चेक केले, चेक केल्यानंतर जे खराब गुड्स असतील रिजेक्शन आउट होईल, यांच्याकडे रिजेक्शन इन होतील. म्हणजे ॲज पर टर्म जेवढे गुड्स त्यांनी पाठवले स्वीकारले गेले तेवढ्याच इनव्हॉइस बनेल, सेल्स ॲक्च्युअल तेवढाच होईल. आणि मग इनव्हॉइस बनवला जाईल आणि इकडे मग परचेस होईल. याच्या पुढे जाऊन नंतर गुड्स परत पाठवले म्हणजे गुड्स रिसीव्ह केले आणि मग जसं एखादं तुम्ही यूज केल्यावर कळतं तुम्हाला की हे खराब आहे, अशा नंतरच्या परिस्थितीमध्ये काही खराब गुड्स परत पाठवले गेले किंवा मग गुड्स त्यांची अशी हे आयटम्स आहे की ठराविक महिन्यात त्यांना समजा दिवाळी सीझन आहे काही वस्तू अशा मागवल्यात तर त्या नाही संपल्या तर परत केल्या ते घेतील असं असेल, तर मग नंतर इथे यांच्यासाठी ते गुड्स जर परत केले तर परचेस रिटर्न, गुड्स बायरनी परचेस केले, परचेस रिटर्न किंवा त्याला डेबिट नोट म्हणतात तो इश्यू करेल.
आणि मग ह्याच्या करता क्रेडिट नोट किंवा सेल्स रिटर्न असं असेल, आणि नंतर मग ॲक्च्युअल जेवढे पैसे देणं आहे घेणं आहे तेवढे ज्यांनी बाय केलं आहे तो पेमेंट करेल, आणि हा क्रेडिट नोट इश्यू करेल, हा डेबिट नोट इश्यू करेल, पेमेंट होईल आणि इकडे रिसीट होईल असं होतं. आता परचेस ऑर्डर बनवली, ह्यांनी गुड्स त्यांना पाठवले, त्यावेळेस पाठवताना डिलिव्हरी नोट इश्यू केली. आता त्यांच्या ह्यांच्याकडे डिलिव्हरी नोट आहे, ह्यांच्याकडे गुड्स रिसीव्ह झाले तर रिसीव्ह नोटला एंट्री होते. आता रजिस्ट्रेशन व्हायलाच पाहिजे, नॉट नेसेसरी, सगळे गुड्स ॲक्सेप्ट झाले तर ही स्टेप येणारच नाही. आता काही लोक कसं करतात की ही जी स्टेप समजा नाहीच आहे, नाहीच आहे ही स्टेप, आणि ही पण स्टेप नाही आहे, ह्या चार स्टेप असणारच आहे, ह्या होणार होणारच. म्हणजे परचेस ऑर्डर द्या, मग डिलिव्हरी नोट. आता कसं असतं की एखादी फॅक्टरी असते, त्यांच्याकडे गुड्स मॅन्युफॅक्चर होतात फॅक्टरीमध्ये, आणि इमिजिएटली ते जिकडे जिकडनं गुड्स मार्केटला पाठवायचे, गोडाऊन किंवा अशी जागा असेल तिकडे ते गुड्स पाठवले जातात, आणि मग तिकडनं त्या गुड्सची डिलिव्हरी नोट बघते. आता डिलिव्हरी नोट जशी परचेस ऑर्डर आली आहे तेवढे गुड्स पाठवा, मग स्टोअर किपर जो असतो तो डिलिव्हरी नोट बनवतो, आणि तेवढ्याच अमाऊंटची सेल्सची एंट्री म्हणजे इन्व्हॉइस बनवला जातो. म्हणजे तुमच्याकडे पी ओ काय होता त्याप्रमाणे गुड्स रेडी करा, डिलिव्हरी नोट बनवा. डिलिव्हरी नोट बनवणं हे त्या गोडाऊनमध्ये किती गुड्स आले आणि किती गेले ह्याची एंट्री गोडाऊनला होते, आणि नंतर मग तिकडनं इन्व्हॉइस बनवला जातो, आणि इन्व्हॉइस बनवल्यानंतर गुड्स परत आले तर क्रेडिट नोट होते आणि मग रिसिप्ट. मग आत्ता आपण ज्या ह्या स्टेपमध्ये जर का प्रोसेस करत असू तर तुम्हाला इकडे ऑप्शन येतो की रिसिप्ट. म्हणजे इथे रिसिप्ट नोटला आता ही कुठल्या कुठे एंट्री करतो आहे आपण, बायरकडनं गुड्स आले. आता आपण परचेसची एंट्री जेव्हा करतो आहे तेव्हा परचेसमध्ये डिलिव्हरी नोट जेव्हा रिसिव्ह झाली होती तेव्हा ह्यांचं पण गोडाऊन असेल, मग गोडाऊनला रिसिव्ह झाल्यावरती इथे काय नंबर होता, म्हणजे त्या डिलिव्हरी नोटचा नंबर आपला रिसिप्ट नंबर असेल, मग इतर इन्फॉर्मेशन कुठल्या गाडीने गुड्स आले कशा प्रकारे आले ही माहिती आहे, आणि मग खाली इकडे ऑर्डरची माहिती आहे की परचेस ऑर्डर आपण नोंदवली होती, मग त्या परचेस ऑर्डरप्रमाणे त्याचं मोड, टर्म्स ऑफ पेमेंट, अदर रेफरन्स, टर्म्स ऑफ डिलिव्हरी हे सगळं दिलेलं आहे, हे द्यायला पाहिजे इकडे. आता जर तुम्ही अशा प्रकारचा ऑप्शन वापरत नसाल आणि ही स्क्रीन तुम्हाला वापरायची नसेल तर ज्यावेळेस तुम्ही एंट्री करायला सुरुवात कराल तेव्हा इथे F12 प्रेस करून ऑप्शन आहे तुम्हाला की प्रोव्हाइड सप्लायर डिटेल, हा ऑप्शन नंतर येतो. मग पहिले काय आलं इथे रिसिप्ट ऑर्डर आणि इम्पोर्ट डिटेल. जर गुड्स इम्पोर्ट असतील तर खाली बघा इम्पोर्टचा ऑप्शन एक वेगळा आहे, प्रोव्हाइड ऑर्डर डिटेल्स हा जो ऑप्शन नो केला तर आतमध्ये बघा दोन ऑप्शन पुढे आहेत, तुम्हाला हे दोन ऑप्शन पुढे आहेत, हे दोन ऑप्शन तुम्हाला येणारच नाही तर हा ऑप्शन नो केला तर ते येणारच नाही. आता जर का मी ऑप्शन यस केला की एंट्री जेव्हा करतो आहे तेव्हा सप्लायरची इन्फॉर्मेशन आणि सप्लायरची डिलिव्हरी नोट आणि मग परचेज ऑर्डर जी नोंदवली त्याची माहिती द्यायची असेल तर मग खालीचे ऑप्शन आहेत ते जर का नो केले तर मग वरती येस करून काय उपयोगच होत नाही. मग वरती आपण नोच केलं तेही येणार नाही आणि कुठल्याही प्रकारे सप्लायरची माहिती नको आहे नो. आता बघा काय होईल, मंदार अकाउंट पुढे परचेस अकाउंट डायरेक्टली एंट्री लागलो, आणि तेच जर का F12 केलं आणि पहिला ऑप्शन येस ठेवला कंट्रोल ए, आता ती मधली इन्फॉर्मेशन होती डिलिव्हरी नोटची रिसिप्ट नोट म्हणून आपण एंट्री करतो ती येणार नाही आहे. आता तोच जो ऑप्शन आहे परत F12 केलं आणि ऑप्शन हा येस केला, आता पुढे ऑर्डर डिटेल येस केलं, इम्पोर्ट पण येस केलं. आता बघा काय होईल, तुम्ही ज्यावेळेस गुड्स परचेस करताय तर डिलिव्हरी नोट नंबर ऑर्डर डिटेल प्लस इम्पोर्ट केलं आहे तर मग इम्पोर्ट ज्यावेळेस होईल तेव्हा कुठल्या तरी आयदर बंदरामध्ये गुड्स येतील किंवा एअरपोर्टला येतील तिथली इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन इथे बघा ही माहिती आहे, प्लेस ऑफ रिसिप्ट बाय शिपर, वेझल्स, फ्लाईट नंबर जर एअरपोर्टचं आलं तर फ्लाईट नंबर, पोर्ट ऑफ लोडिंग, पोर्ट ऑफ डिस्चार्ज, कंट्री टू असं लिहिलं आहे इकडे. ही इन्फॉर्मेशन
जर इम्पोर्ट झालं तर मग त्याचा बिल ऑफ एंट्री एक डॉक्युमेंट बनतो आणि त्या डॉक्युमेंटवरती ही सगळी माहिती येते. जर हे यायला नको असेल F12 प्रोवाइड सप्लाय डिटेल हे यस ठेवलं, खाली हे नो ठेवला हा ऑप्शन, तर मग खाली दोन्ही ऑप्शन विचारणार नाही. हा ऑप्शन यस ठेवला, मी इम्पोर्टचा ऑप्शन नो ठेवला, बाय डिफॉल्ट असं होतं आता. तर हा ऑप्शन नको आहे तर नो करा. आणि सप्लाय डिटेल यस केलं, सप्लायरचे डिटेल यस केले. अच्छा बघा, सप्लायरची माहिती येईल, सप्लायर बिल फ्रॉम मिलिंग नेम ॲड्रेस, आपण जेव्हा अकाउंट बनवलं तेव्हा ही सगळी माहिती भरलेली असेल तर खाली ॲड्रेस पण आपोआप येईल, परचेज अकाउंट. आणि खाली तुम्हाला बघा, तुम्ही ज्यावेळेस जे ज्या स्क्रीनवरती असता, तुम्ही ज्यावेळेस ज्या स्क्रीनवर असता आणि F12 प्रेस करता, तर त्या स्क्रीनवर तुम्हाला कॉन्फिगर करण्याकरता हे ऑप्शन येतात की त्यामध्ये आणखीन काय यायला पाहिजे. आता खाली ते ऑप्शन आहे प्रोवाइड ॲडिशनल डिस्क्रिप्शन फॉर लेजर, प्रोवाइड ॲडिशनल डिस्क्रिप्शन फॉर स्टॉक आयटम. आता स्टॉक आयटमला मी यस केलं, आता खाली बघा इकडे स्टॉक आयटम जेव्हा सिलेक्ट करू शर्ट, आता इथे बघा आपण त्या इन्व्हर्टरची बॅटरी वगैरे घेतली, त्या बॅटरीवर त्याचा एक नंबर असतो, वॉरंटी कधीपर्यंत आहे हे नंबरवरून ते डिसाईड करतात. तर मग असा जर आयटम असेल तर पुढे बघा डिस्क्रिप्शन आहे, त्याचा काय नंबर असेल तो नंबर टाकला जातो. बॅटरीवर नंबर असेल DN/something नंबर आहे डॅश, तर मग असा नंबर येईल खाली. म्हणजे ह्या स्टॉक आयटमला तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची तिकडे, एक लाईनची द्या, दोन लाईनची द्या, किती द्या. जर तुम्ही इकडे ऑप्शन दिला प्रोवाइड ॲडिशनल डिटेल्स ॲडिशनल डिस्क्रिप्शन फॉर लेजर, तर लेजरला विचारेल, अदरवाईज पुढे दुसरा ऑप्शन आहे प्रोवाइड ॲडिशनल डिस्क्रिप्शन फॉर स्टॉक आयटम. आता लेजरला केव्हा दिलं जातं, लेजरसाठी ऑप्शन मी यस केला, तर लेजरचा उपयोग केव्हा होतो. आता हे जे परचेस आहे यामध्ये स्टॉक आयटम पण आहे, ओके स्टॉक आयटम पण आहे, पण ज्यावेळेस काही चार्जेस जास्त घेतले गेलेत मग ते ॲडजस्ट करायचे आहेत किंवा ॲडिशनल चार्जेस घ्यायचे आहेत, तर मग त्यासाठी हे स्टॉक आयटम हे वापरलं जात नाही, स्टॉक आयटम वापरलं जात नाही. मग इथे जो ऑप्शन आहे परत की कॉमन लेजर, हा ऑप्शन वरती आपण यस केला आहे. पहिले परचेस विचारलं जातं, जेव्हा आपण ते परचेस टाकतो एंट्री रिजेक्ट झाली माझ्याकडं, ती गेली एंट्री, ओके. आणि ठीक करतो, जुलै आलं इकडे, 1 जुलै ना, 1 जुलै. आणि इथे जेव्हा स्क्रीन समोर येते माझ्याकडे आणि परचेसची मी स्क्रीन घेतली, तर इथे मला ऑप्शन आहे की चेंज मोड. जर मी अकाउंट इनव्हॉइस घेतला तर मग असं येईल. आणि इथे बघा खाली मी सरकारी इनव्हॉइस नंबर टाकीन, पार्टी नेम टाकीन, मंदार हे टाकलं. आता इथे ज्यावेळेस मी एखादं लेजर सिलेक्ट करतो की परचेस, परचेसला विचार काय आहे, स्टॉक आयटम टाकायचं नाही मला, मग हे लेजर आहे त्याला विचारेल. आणि जर मी इथे स्टॉक आयटम घेणार असेल तर इथे ऑप्शन देईन चेंज मोड आणि इथे घेईन आयटम इनव्हॉइस. आणि मग आयटम इनव्हॉइसला मला गरजेप्रमाणे ऑप्शन कुठला यस द्यायचा आहे तो मी यस करीन. इथे मला प्रोवाइड ॲडिशनल डिटेल, लेजरला नको आहे, स्टॉक आयटमला पाहिजे. त्यामुळे कुठल्या प्रकारची स्क्रीन वापरली जाते त्यानुसार कुठला आयटम लागतो कशाप्रकारे, त्याप्रमाणे तुम्हाला ॲडिशनल डिस्क्रिप्शन फॉर लेजर किंवा ॲडिशनल डिस्क्रिप्शन फॉर स्टॉक आयटम जे आहे ते तुम्ही यस किंवा नो करू शकता, हे विचारलं जाईल. आता इथे तुम्ही किती पण लाईन द्या किंवा काही माहिती टाईप करा, ती येईल तिकडे. आणि ते नको असेल तर मग ॲडिशनल डिस्क्रिप्शन फॉर स्टॉक आयटम नो. तुम्ही जसं काम करत जाल तुम्हाला काय गरज लागेल त्याप्रमाणे त्यातलं जे ते ऑप्शन दिलेले आहेत ते आपण यस किंवा नो करतो. आता आपण ज्यावेळेस खाली इकडे तुम्हाला हा बॅलन्स दिसतो, इकडे हा बॅलन्स दिसायला नको आहे, तिथे ऑप्शन आहेत खाली, मग कुठे दिसेल तुम्हाला शो करंट बॅलन्स ऑफ लेजर्स, शो करंट बॅलन्स ऑफ लेजर्स हा यस आहे, शो बॅलन्सेस ॲज ऑन वॉचर डेट आणि शो फायनल लेजर बॅलन्स. आता हे ऑप्शन जे आहेत हे काय की शो बॅलन्सेस ॲज ऑन वॉचर डेट ऑप्शन यस केला आहे, हा ऑप्शन मी नो केला आणि इथे यस केलं. आता मी परचेसची एंट्री केली, त्यानंतर दुसरी एक एंट्री केली, तिसरी एक एंट्री केली, तर आता मी जेव्हा अगोदरची एंट्री काढतो तेव्हा त्या डेटला परचेसचा बॅलन्स काय होता हे माहिती पडायला पाहिजे, तर मग शो बॅलन्सेस ॲज ऑन वॉचर डेट. आता 1 जुलैला एंट्री काढलेली आहे, जर मी ऑगस्टला पण एंट्री केली किंवा जर मी जुलैच्या अगोदरची एंट्री काढली
तर त्या परचेजमुळे बॅलन्स किती झाला होता हे बघायचं असेल तर हा ऑप्शन येस करायला पाहिजे. पण मी कुठलीही एंट्री काढली, आधली मधली पुढची, तर आत्ता करंटली शेवटी बॅलन्स काय तो पाहिजे असेल तर मग इकडे शो फायनल लेजर बॅलन्स हा ऑप्शन येतो. आलं लक्षात? त्यामुळे हे जे ऑप्शन आहे, तुम्ही जेव्हा स्क्रीनवरती ज्या काय ॲक्टिव्हिटी करतायत त्यामध्ये तुम्हाला जे बिहेवियर आहे सिस्टीमचं ते कसं यायला पाहिजे हे जनरल डिटेल, हा जो हेडिंग आहे इकडे इट इज द जनरल डिटेल. आता इथे बघा शो मोर इन्फॉर्मेशन आहे, तुमच्याकडे एवढे ऑप्शन येत नसतील तर हा ऑप्शन जो आहे तो नो आहे, खालचा ऑप्शन जो आहे तो नो आहे, तुमच्याकडे एवढे ऑप्शन येतील. आणि जर तुम्ही इकडे हा ऑप्शन नो केला, बघा तुमच्याकडे बाय डिफॉल्ट किती ऑप्शन असणार आहेत ते एवढे असतील, जनरल एवढे ऑप्शन आहेत. आणि त्यानंतर जेव्हा मी येस म्हणतो इकडे ऑप्शन वाढतात, आणि वरती येसच्या खाली परत अजून एक नो आहे त्याला पण येस केलं आणखीन ऑप्शन वाढतील. त्याप्रमाणे तुमच्याकडे तुम्ही कसं कॉन्फिगर केलं आहे त्याप्रमाणे ठरेल. कॉन्फिगरेशन हे कशा करताय हे आत्ता आपण जे एंट्री करतो आहे परचेसची, त्या परचेसमध्ये परचेस एंट्री करत असताना मला काय ऑप्शन पाहिजे त्यासाठी मी करतो आहे. आता मी कॉमन लेजर येस केलं आहे, येस असं येईल. कॉमन लेजर नो आहे, बघा आता वरती दिसणार नाही परचेस. आता मी जेव्हा जॅकेट इथे सिलेक्ट करीन आणि एंटर करीन आणि इथे टाकीन क्वांटिटी, पुढे टाकीन रेट, त्याच्या पुढे परचेस येईल. मला प्रत्येक स्टॉक आयटमला असं परचेस घ्यायला लागतं आणि मला एकच परचेस वापरायचं आहे, तर ते सगळ्या सगळ्या स्टॉक आयटमला कॉमनच आहे, म्हणून मी इथे कॉमनचा ऑप्शन येस करणार. बाकी यूज डिफॉल्ट बिल वाईज अलोकेशन, यूज बिल वाईज डिटेल्स फॉर बिल अलोकेशन हा ऑप्शन नो. त्यानंतर ॲडिशनल प्रोव्हाइड ॲडिशनल डिस्क्रिप्शन फॉर लेजर हा नो. ॲडिशनल डिस्क्रिप्शन फॉर स्टॉक आयटम तो पण नो. वॉर्न ऑन निगेटिव्ह स्टॉक बॅलन्स, आता जेव्हा आपण इथे स्टॉक नसताना सेलची एंट्री करायला जातो तर तो झाला की स्टॉक आयटम कमी आहे, म्हणजे स्टॉक समजा माझ्याकडे 30 शर्ट आहे आणि मी 40 सेलची एंट्री करायला जाईन तेव्हा तो वॉर्निंग देईल. तुम्हाला लॉक नाही सिस्टीम, तुम्ही एंट्री करू शकता, याचा अर्थ आपण परचेसची एंट्री केलेली नाही त्यामुळे स्टॉक अपडेट झालेला नाही. ओके, तर असे वेगवेगळे ऑप्शन आहेत. प्रोव्हाइड सप्लायर इनवॉइस डिटेल हा ऑप्शन आहे येस. आता याप्रमाणे तुम्हाला तुम्ही जेव्हा एंट्री करायला जाता कॉमनचा ऑप्शन मी येस करतो. जेव्हा मी सुरुवात करीन आता ॲड वॉचर करीन आणि पुढे जाऊन डेट आणि वॉचर टाईप सिलेक्ट करायचे. वॉचर टाईप पहिले सिलेक्ट करायचा परचेस, मग मी F2 प्रेस केलं समोर अशी स्क्रीन येईल. 1 जुलै आहे ना, 1 जुलै बस. आता तुम्ही करू शकता पुढचा. आता हे तुमचं अगोदर काय ॲडव्हान्स घेतला असेल तर मग आपण मग वेगळा ऑप्शन वापरला असता, आपला हा नवीनच व्यवहार आहे, न्यू रेफरन्स. म्हणजे मग आता हे जे आपण क्रेडिट परचेस करतो आहे त्याचं पेमेंट कधी करणार हे आपण रेफर करण्याकरता इकडे एक ही स्क्रीन आलेली आहे आणि वरती हेडिंग काय दिसतंय, बिल वाईज डिटेल फॉर मंदार अकाउंट. मंदारकडनं तुम्ही परचेस करताय, हे नवीन परचेस आहे. बिल नंबर 251 तुम्ही तिकडे टाकला होता ना तो आला आहे. आणि पुढे एंटर करा. ड्यू डेट किंवा क्रेडिट डेज किती आहे, आता 1 जुलैला तुम्ही परचेस करत असाल, 31 जुलैला पेमेंट करणार आहे. डेट डाय 31 जुलै, समजा 1 मंथ क्रेडिट तुमचा समजा असा ॲग्रीमेंट असेल तर 31/31-31-6 बस तेवढं पुरेसे. एंटर करा, इयर आपोआप येईल,
30 दिवस क्रेडिट आहे, एंटर करा, एंटर करा. पुढे जाऊन दुसरा आयटम, एकच आयटम होता बरोबर आहे. एक मिनिट बघा, परचेस मी काढतो परत, पुन्हा एकदा काढतो. ज्यावेळेस तुम्ही एंट्री पूर्ण करताना इकडे बघा, इथे आलेला आहे. स्टॉक आयटम दुसरा असेल तर खाली येईल, एंटर जेव्हा करतो खाली येईल. त्याच्यानंतर अजून परत तो खाली येता येईल. ॲडिशनल चार्जेस काय आहेत का, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, पॅकिंग चार्जेस, ते पण नाही आहे. मग पुढे तुम्हाला ही स्क्रीन दिसेल, मग त्यात आपण न्यू रेफरन्स दिलं, बिल नंबर आला, क्रेडिट डेट टाकले किंवा डेट टाकली की ज्या डेटला पेमेंट करणं अपेक्षित आहे, आणि पुढे जाऊन अमाऊंट टाकल्यानंतर मग ही एंट्री नेरेशनला येईल, ॲक्सेप्ट होईल. बस एकदा परतीची एंट्री झाली तुमच्या, तर मग तुम्ही जाऊन त्याला गो टूमध्ये जाऊन मग बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉस बघू शकता. पहिले परचेस झालं आहे तर प्रॉफिट अँड लॉस बघू, परचेस तुम्हाला वाढलेलं दिसेल. आणि परचेसला जर का हायलाईट केलं आणि एंट्री एंटर केलं तर तुम्हाला पुढे, आत्ता आपण जुलैला एंट्री केली, त्याच्या अगोदर कॅश परचेस केलं होतं मेला, मग मेच्या खाली पुढे पुढच्या महिन्यामध्ये एंट्री दिसेल, परचेस झालेले दिसतील, आणि पुढे तुम्हाला इकडे स्टॉकही वाढलेलं दिसेल. तुम्ही स्टॉकला एंटर केलं इकडे जाऊन केलं तर बघा, तो स्टॉक जुलैमध्ये जॅकेट त्याला एंटर केलं आणि इथे जाऊन परत F12 केलं. हे ऑप्शन आहेत, इनवर्ड यस, आउटवर्ड यस. एक मिनिट, मी इथे हे नाही काढतो आणि हे जरा बॅलन्स शीटला बघतो. हे आलो, LG करतो आणि इथे बॅलन्स शीटला तो जो तिकडचा स्टॉक आहे तो इकडे आला क्लोजिंग स्टॉकमध्ये. तुम्हाला चारही आयटम एकदम दिसते आणि हे क्लोजिंग स्टॉक आहे. इथे F12 करतो, खाली जाऊन इनवर्डचा ऑप्शन येस आहे, आउटवर्डचा येस आहे. परचेस किती झाले आणि सेल ट्राउझर जस्ट तुम्ही परचेस केला आहे त्यामुळे तो आउटवर्डमध्ये दिसणारच नाही आणि सगळी बॅलन्स सगळ्या बॅलन्स क्लोजिंगमध्ये येईल. आणि क्रेडिट परचेस केलं, सनरी क्रेडिटर आहे, ह्याला एंटर केलं तर तुम्हाला मंदार अकाउंटला दिसेल डेबिट क्रेडिट 5000. ह्याला एंटर केलं, ओके. आलं इकडे समजलं. आता आपल्याकडे दुसरा तिसरा इफेक्ट काय नाही आहे. तुम्ही जेव्हा परचेस करता प्रॉफिट अँड लॉसचा इफेक्ट येईल. तुम्ही ज्या वेळेला तो परचेस केला स्टॉक आला तो तुम्हाला क्लोजिंग स्टॉकमध्ये रिफ्लेक्ट होईल. आणि जर परचेस केलं आहे तर मग क्रेडिट परचेस केलं आहे, सनरी क्रेडिट येईल. आता पुढची एंट्री बघा, क्रेडिट सेलची आहे. मंदारकडनं परचेस केलं आणि संजयला सेल केलं, संजयची एंट्री पुढे असेल. आता ह्या केसमध्ये तुम्ही जेव्हा सेल कराल आणि क्रेडिटने सेल कराल तर इथे बघा डेटर्स आहे, या डेटर्समध्ये ती अमाऊंट येईल. स्टॉकमध्ये आउटवर्डला अमाऊंट दिसेल, आउटवर्ड किती झाली आणि डेटरला पण दिसेल, हा इफेक्ट येणार आहे. आणि प्रॉफिट अँड लॉसला सेल्सची अमाऊंट वाढेल, अपेक्षित बदल हे आहे. चला पुढची एंट्री, मी हे तुम्हाला दाखवतोय ना, मी म्हणजे माझा असा अनुभव आहे की जे लोक 8-8 10-10 वर्ष काम करतात त्यांनाही हा इफेक्ट माहिती नसतो. माझ्या ओळखीतला एक माणूस आहे, मला त्याने सांगितलं की मी काय इंटरव्ह्यूला गेलो. म्हटलं मग काय केलं, मी काम करतो 8-10 वर्ष तर मला एक सर्टन अमाऊंट पेमेंट पाहिजे होतं, मी त्यांना सांगितलं. मग त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. म्हटलं पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये जास्त विचारतात तुमचं नाव काय, फॅमिली बॅकग्राऊंड काय, कुठे राहता वगैरे, मग किती वर्ष कुठे काम केलं, थोडंसं ते बघतात की हा माणूस बोलायला चालायला कसा आहे, कम्युनिकेशनला कसा आहे, फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे. मग त्याने ॲक्च्युअलमध्ये दुसरा इंटरव्ह्यू, म्हणजे 10-12 जणांचा इंटरव्ह्यू घेतला. त्यातल्या मग काही लोकांना जे कम्युनिकेशनमध्ये त्यांना चांगले वाटले की ज्यांचं एकंदरीत असं वाटलं की नाही ह्या 10 जणांमधनं आपण हे 3 जण नकोच आहेत, त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही कळू, 7 जणांना ठेवले तर त्यांना ठेवलं. याला विचारलं की आता तुम्ही एंट्री करता मग तुम्हाला नॉर्मली तुमच्या मॅनेजरकडनं काय मागितलं जातं, तुम्ही काय बनवता, तुम्हाला काय सांगितलं जातं, मी परचेस ऑर्डर बनवतो सांगितलं जातं,
आणि मग त्याला पुढे प्रश्न विचारले की अशी तुम्ही एंट्री केली तेव्हा तुम्हाला बॅलन्स शीटला याचा इफेक्ट काय होईल, त्यांनी काय उत्तर द्यावं की बॅलन्स शीट कमी बघत नाही, ते मॅनेजरच बघतात. आता त्याला अकाउंटंट म्हणून या पोस्टसाठी काम करायचं होतं, मी त्याला बोललो अकाउंटंट म्हणून तुला नॉलेज काय, परचेस ऑर्डर करणं हा डेटा एंट्रीचा भाग झाला, परचेसच्या एंट्री करणं, सेल्सच्या एंट्री करणं डेटा एंट्रीचा भाग झाला, बँकेच्या एंट्री करणं, कॅशच्या एंट्री करणं डेटा एंट्रीचा भाग झाला. आता मुख्य भाग काय होता की ज्यावेळेस तुमचा जो तुम्ही लेजर ज्यावेळेस क्लोज करता, एखाद्याला किती रुपये देणं आहे किती रुपये येणं आहे याचा इफेक्ट दिसतो कुठे, बॅलन्स शीटला. आणि तुला बॅलन्स शीटचा ऑप्शनच माहीत नाही, बॅलन्स शीटला काय दिसतं आहे माहीत नाही. म्हणजे जर ऑडिटचा विषय आला आणि ऑडिटला विचारलं ऑडिटरनी की हे असं असं का आलं आहे इथे, तू काय सांगणार, मी काय बघत नाही बॅलन्स शीटला काय येतं, तू त्याच प्रकारे उत्तर दिलं. म्हणजे मग तुझ्या त्या ऑर्गनायझेशनला उपयोग काय, त्यांच्याकरता असेट म्हणून तुझी व्हॅल्यू काय त्या कंपनीसाठी, एवढ्या वर्ष काम करून तुला बॅलन्स शीटला कुठे काय झालं आहे माहीत नाही, कुठल्या एंट्रीचा इफेक्ट कुठं होतो हे माहिती नाही. म्हणजे जे एक फायनल अकाउंट आहे त्याचा भाग आहे ट्रायल बॅलन्स किंवा पुढे जाऊन प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट, याचा लिंक काय, एक एंट्री केल्यानंतर पुढे त्याच्या लिंक जे आहेत ह्या सर इन्फॉर्मेशन ही जी आहे हीच माहीत नाही. अकरावी कॉमर्सचा हा भाग आहे ज्यामध्ये हे दिलेलं असतं, पण तुम्ही पुढे जाता मग एक्झाम करता हा टॉपिक ऑप्शनल तो ऑप्शनल असे करून म्हटलं झालं, तू झालं म्हटलं ग्रॅज्युएट झाला पोस्ट ग्रॅज्युएट झाला जे काय झाला, परत 8-10 वर्ष काम केलं त्यात रोज एंट्रीज करतो आहे, कधी असं ह्या गोष्टी बघितल्याच जात नाही. आणि मग त्या बघितल्याच जात नाही, पण ज्या ठिकाणी ते काम नव्हतं ते बघणं दुसरीकडे आहे, कारण तो जास्त पगार पाहिजे, पण अकाउंटंट म्हणून तुझं क्वालिफिकेशनच नाही, पण त्यांनी त्याला काय तो जॉब मिळाला नाही. असं मी अनेकांना विचारतो यावेळेस की तुम्ही 10 वर्ष काम करताय आणि तुम्हाला एक नवीन जॉबला स्विच व्हायचं आहे, मग तिकडे तुम्हाला टॅक्सचंही काम करायचं आहे अकाउंटचंही काम करायचं आहे, पण त्यांना बेसिक ही लिंकच माहीत नसते किंवा आठवत नसते किंवा ते वापरत नसतात की एंट्री केल्यानंतर त्याचे सिस्टीममध्ये किती ठिकाणी इफेक्ट होतात आणि त्यांना ते माहीत नसेल. तर ते त्यांना म्हटलं तुमची स्किल लेवल जी आहे ही डेटा एंट्री ऑपरेटर एवढ्याच लेवलची आहे, अकाउंटंट म्हणून तुमचं जे काय एक अनुभव डेव्हलप व्हायला पाहिजे की सिस्टीममध्ये कुठे काम होतं, नाही झालं. तुम्हाला सॉफ्टवेअरमधले ऑप्शन तर सोडा, तुम्हाला अकाउंट कन्सेप्टच माहीत नाही असा अर्थ झाला. म्हटलं हे काम तर म्हणजे माझा एक मित्र आहे तो इंटरव्ह्यू गेला आणि त्याला विचारलं तो काय तुला येतं, त्यामुळे मला टॅली येतं, तर ते बोलले आमचा जो ड्रायव्हर आहे शिपाई आहे ना त्यांना पण टॅली येतं, तुला अकाउंट काय येतं सांग सरळ असं विचार. पण तो अकाउंटचं काय येतं म्हणजे मी करतो अकाउंटिंगच्या एंट्र्या करतो परचेस सेल करतो, त्याला बोलले नको तू आमच्याकडे कामच करू नको, पुढे त्याला विचारलंच नाही. त्यांना अपेक्षित हे होतं की तुमच्याकडे पहिली एंट्री होई झाल्यापासून ते अर्ड होईपर्यंत जे काय होईल त्याला मी जबाबदार असेल, मी ते उत्तर देऊ शकतो जो अर्ड करेल त्याला, ही अपेक्षा आहे अकाउंटंट करणं. की पुढे जाऊन तुम्ही जो डेटा बनवताय तो इन्कम टॅक्ससाठी वापरला जाईल, तुम्ही जो डेटा प्रिपेअर करताय तो जीएसटीकरता वापरला जाईल, मग त्यातले सगळे बारकावे ज्याला माहिती आहे तो अकाउंटंट. अदरवाईज एंट्र्या करा, मग कोणाचे किती पैसे बाकी आहेत त्यांना फोन करा, जो पैसे मागतो आहे त्याला मग पैसे पाठवा. हे जे काम आहे हे रुटीन वर्क आहे, याच्यामध्ये अकाउंटंटचा काही जॉबच नाही आहे. डेटा एंट्री ऑपरेटरला कळतं, कोणालाही कळतं कोणाला किती रुपये देणं आहे, लेजर काढलं का कळतं, हे सरावानी कळतं, पण हा डेटा एंट्री ऑपरेटरचा जॉब झाला. म्हणून मी जेव्हा प्रत्येक रिपोर्ट तुम्ही एंट्री करता मी विचारतो की त्याचा इफेक्ट कुठे होईल, इफेक्ट होणारे आता आणखीन काय असू शकेल. आता तुम्ही परचेसची एंट्री केली, सेलची एंट्री करायची आहे, परचेस रजिस्टर दिसतंय ते रजिस्टरला आलो, परचेस रजिस्टरला आलो, मग आता एंट्री आहे त्याला मी एंटर केलं, आता जर ह्याला मी पिरियड दिला 1-4 ते आता एंट्री केलं 21-7 असं दिसतंय. इथे एफेक्ट प्रेस करू, ऑप्शन येईल इथे बघा, ऑप्शनमध्ये क्वांटिटी यस आहे, खाली जाऊन पुढे शो रेट डिटेल यस आहे, खाली आयटम व्हॅल्यू यस आहे, कंट्रोल ए केलं तुम्हाला डिटेल करण्याकरता अलर्ट F1 आहे, डिटेल केलं इथे सप्लायर इनव्हॉइस नंबर, सप्लायर इनव्हॉइस डेट, क्वांटिटी रेट व्हॅल्यू ग्रॉस परचेस हे येतं. ह्याच्यामध्ये आणखीन कुठली माहिती पाहिजे असेल परत एफेक्ट प्रेस करा, कुठली माहिती कमी करायची आहे प्रेस करा, व्हाउचर टाईप जर नो केला तर बघा असं दिसेल. एफेक्ट प्रेस केलं, व्हाउचर टाईपचा ऑप्शन यस आहे,
नो करा. आणखीन काही ऑप्शन आहेत, सप्लायर नेम यस, गरजेप्रमाणे हे ऑप्शन यस नो करता येतात. आणि ह्याचा वापर होतो, मोस्टली होतो की परचेज रजिस्टरमध्ये मला जे काही स्टॉक आयटम परचेस केले एकाच स्क्रीनवरती हे सगळं प्रिंट करता येतं की ह्या इनव्हॉइसमध्ये काय कुठले स्टॉक आयटम आले, याची क्वांटिटी, त्याचा रेट, एकूण अमाऊंट, बिलाची अमाऊंट सगळं आलं. कळलं? मी 10-12 बिलं बघा, मी चेक केली की हे बघा चेक करायचं आहे. कसं असं ज्यावेळेस इंटरनल ऑडिट वगैरे असतं त्यावेळेस परचेजची फाईल काढतात, बघा एंट्री करा जे बिलामध्ये तुम्ही रिसिव्ह केलं आहे ते ॲक्च्युअल तेच एंट्री केलं आहे का, अमाऊंट मॅच होते का, स्टॉक बरोबर टाकला आहे का स्टॉक फोनवर बोलता बोलता वेगळा सिलेक्ट केला आणि मग वेगळा स्टॉक रेकॉर्ड झाला, असं काय झालं आहे का, हे चेक करण्याकरता परचेज रजिस्टर काढून परचेस चेक करा, सेल रजिस्टर काढून सेल चेक करा. आणि हेच काम जेव्हा मग फायनली जो ऑर्डर येतो त्याला इन्कम टॅक्स ऑडिट करायचं आहे तो मग हेच सांगतो की मला काढून परचेज रजिस्टर चेक करायचं आहे, चेक करा, तो हे काढणार. आणि मग ते काढताना त्याला चेक करायला बरं पडतं ह्या व्ह्यूला, म्हणजे वेगवेगळ्या व्ह्यूला वेगवेगळी इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या प्रकारे प्रेझेंट होते आणि ती वेगवेगळ्या कारणासाठी वापरली जाते. त्याकरता ते ऑप्शन बनवलेत, तुम्हाला ते माहिती पाहिजे आणि मग तुम्ही ते वापरू शकता. आणि तुम्हाला असा ऑप्शन दिसतोय, एखादा तुम्हाला काम करायचं आहे आणि तुम्हाला हा ऑप्शन माहिती आहे तर तुम्हाला कळेल की अरे या या परिस्थितीमध्ये आपल्याला ते चेक करायचं आहे की सगळ्या एंट्री बरोबर केल्यात की नाही, त्यावेळेस याचा उपयोग होतो. जो व्यक्ती दिवसाला 300-500 एंट्र्या करतोय, आता डिमांड सारखा शॉप आहे, माल येतोच आहे, परचेजच्या एंट्र्या चालूच आहे, आता तो व्यक्ती म्हणजे ऑफिसमध्ये एंट्री केल्यापासून लंच होईपर्यंत एंट्रच करत असतो, परत लंच टाईम झाला, अर्धा तास झाला, त्याचं परत काम कंटिन्यू झालं, दिवसभर एंट्रच करतोय, कारण माल येतोच आहे. मग 4-5 लोक तेवढंच काम करतात परचेजच्या एंट्रीचं, सेल चालू आहे, सेल काउंटर आहे, सेलच्याच एंट्र्या होतात, त्यांनी ज्या सेलच्या एंट्र्या केल्या त्या बरोबर केल्यात की नाही हे दुसरा व्यक्ती कोणतरी चेक करायला पाहिजे, सिस्टम प्रॉपर चालतो की नाही चेक करायला पाहिजे. मग त्यावेळेस त्यांना परचेज रजिस्टर, बाजूला इकडे व्हाउचर टाईप आहे, इकडनं सेल रजिस्टर, हे चेक करण्याकरता ह्या व्ह्यूचा उपयोग होतो. हे बघा, तुम्ही सेलची एंट्री पुढे कराल, ती एंट्री पुढे येईल, पुढे एंट्रा येत जातील. ओके, नाही तुम्ही जबाबदारी कुठल्या बेसवरती घ्याल, आता एंट्री ज्याला करायचं आहे तो एंट्रीज करायचे आहेत परचेस सेल आणि हे असं एवढंच करायचं आहे तो करू शकतो, त्याला माहिती हे ऑप्शन जेवढे कळले तो सिस्टीम ऑपरेट करेल ना. पण जे अकाउंटचे कन्सेप्ट आहे की आता बॅलन्स काय, किती टॅक्स भरला येतो आहे, किती टॅक्स आपण भरला, कधी भरला, असे काही प्रश्न विचारले की ह्या सिस्टममधून बघून सांगा. आणि जर तुम्ही त्या ऑप्शनबद्दल कधी यूजफुल नसाल तुम्ही काय उत्तर द्याल, मेनली तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट, आणखीन जो टॅक्स रेकॉर्ड होतो त्याचं कुठल्या रिपोर्टमध्ये काय मिळतं तुम्ही ते किती बघितलंच नाही, त्यामध्ये वर्किंग केलंच नाही, मला तो अनुभवच नाही. तुम्ही फक्त रुटीन एंट्री करता, रोज परचेजच्या एंट्र्या करा, रोज सेल्सच्या एंट्र्या करा, आणि परचेजच्या एंट्र्या केल्या सप्लायरला पेमेंट करा, सेल्सच्या एंट्र्या केल्या तर ज्याला आपण बाहेरला माल पाठवला आहे त्याचं पेमेंट कधी घ्यायचं आहे. आता तुम्ही एंट्री केली, ही एंट्री केल्यावर तुम्हाला पुढे जाऊन परचेस तुम्ही केले, आता परचेस केल्यावरती त्याला पेमेंट कधी करायचं आहे, मग इथे गो टूमध्ये बिल्स पेबल हा ऑप्शन आहे, बिल्स पेबल सगळे ऑप्शन दिसतील की बघा पेंडिंग अमाऊंट आहे 5/31. आता रोज जेव्हा सिस्टीम ऑफिस चालू होईल पहिले सिस्टीममध्ये जाऊन हे बघायचं की आज कोणाला पैसे द्यायचे, आता आज कोणाला पैसे येणार आहे हे बिल रिसिवेबल निघतं. तुम्ही एंट्री कराल संजयची, मग इथे ते संजय दिसेल. आता आपण एंट्री केली आहे क्रेडिट परचेस बिल्स पेबल, याला पैसे पे करायचे, आणि इथे डेट म्हणून टाकली आपण 31 जुलै की कळावं पेमेंट कधी करायचं आहे, म्हणजे रोज हे कोणाला कोणाला परचेस केलं आहे ते कोणाला कोणाला पेमेंट आज करायचं आहे. जर 30-40 सप्लायर असतील आणि त्यांच्याकडनं वेगवेगळे प्रॉडक्ट मागवले जात असतील आणि त्यांना पेमेंट डेट जेव्हा येईल जे अगोदर पेमेंट करायचं असेल तर माहिती पाहिजे कोणाला केव्हा पैसे द्यायचे. हे ठराविक ऑप्शन आहेत, हे जो वापरायला लागतो त्याला कळत जातं, पण प्रॉफिट अँड लॉसनी बॅलन्स शीट हे फार बघितलं जात नाही कारण त्याची गरज पडत नाही. हे ऑप्शन युटो यूज टू असतात की हे काढा किती बिल पेबल आहे, कोणाला किती पेबल आहे, आणि आणखीन काय त्याचं लेजर काढ. इथे गोटूमध्ये गेलो, इथे खाली जाऊन लेजर वाउचर, मग आता आपण एंट्री कुठे केली होती, मंदारमध्ये आपण क्रेडिट परचेस केलं आहे तर मंदारला किती देणं आहे ते दिसतं इकडे. आता गुड्स परत पाठवले आहे,
पेमेंट केलं, परत आणखी परचेस केलं का इकडे एंट्रीज खाली तुम्हाला दिसतील आणि मग क्लोजिंग बॅलन्समध्ये फरक पडेल. आत्ता बॅलन्स क्रेडिटला आला आहे, पेमेंट केलं, गुड परत पडले तर बॅलन्स डेबिटला येईल तो. अशा प्रकारे त्याचा तुम्हाला कळच जाईल की ते जे ट्रान्झॅक्शन आहे ते कसं पुढे गेले. हे चार पाच जे ऑप्शन आहेत हे रोज लागतात, पण हे ऑप्शन एखादा व्यक्ती वापरतोय म्हणून तो अकाउंटंट नाही आहे. त्याला फायनल अकाउंट करता येतं का? बाकीचे इतर काय गोष्टी आहेत की समजा बँकेत समजा कंपनीचं लोन आहे तर लोन किती रुपये लोनचे कशाप्रकारे पेमेंट केलं आहे, पेमेंट केल्यावरती कधी लेट पेमेंट झालं तर त्याला इंटरेस्ट लागला आहे का, लेट फीज लागली आहे का, मग ते लेजर बघताना ह्या सगळ्या गोष्टी कळल्याच पाहिजे. की आता समजा असा एक रिपोर्ट बनवून द्या, तुम्हाला सांगितलं की आपण जेवढी लोन घेतली त्या लोनचा रिपेमेंट रिपोर्ट बनवून द्या, ते कसं बनवणार? ते लेजर काढलं तर त्यामध्ये सगळे ऑप्शन असले पाहिजे की लोन घेतलं, समजा 5 लाखाचं लोन घेतलं मग किती महिने त्याचा हप्ता भरतो, ते हप्ता भरताना कधी लेट फीज आली का. आता समजा तुमचं ड्यू डेट असेल 15 तारीख आणि जर तुम्ही 15 लाख पैसे नाही भरले तर मग काय काय कंपन्या बँकेत असं असतं की 500 रुपये फाईन लागते. एक जरी लेट झाला तरी तुम्हाला 500 रुपये भरायला लागणार. 4 दिवस लेट झाले तर मग ते येणार ती वस्तू घेऊन घेऊन आम्ही काय जाऊ नये असं विचारणार, इव्हन कार वगैरे उचलून घेणार, अशा प्रकारच्या म्हणजे फायनान्स कंपन्या असतात. मग त्या केसमध्ये लेट चार्जेस लागतात, किती लेट चार्जेस लागले, किती इंटरेस्ट लागला. तुम्ही जेव्हा 10,000 पेमेंट करता EMI म्हणून, त्या 10,000 इंटरेस्ट किती आहे आणि रिपेमेंट किती आहे, लेट फीज किती आहे. मग समजा आत्तापर्यंत 25 हप्ते भरले, 50 हप्ते आहेत, तर 25 हप्त्यामध्ये किती इंटरेस्ट गेला. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही जे रेकॉर्ड करताय त्याविषयी तुम्हाला सर्व गोष्टी माहिती असणं, प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट आणि इतर सगळे त्याचे कन्सर्न जेवढे सिक्वेन्स आहेत ते माहिती असणं हे अकाउंटंटचं क्वालिफिकेशन आहे. त्याला सगळं माहिती सिस्टीममधलं. जो एंट्री करतो तो एंट्रीज करतो, त्याला त्याचं काही विचारलं की तुम्ही जे फीड केलं ना त्यातनं हे मला ॲनालिसिस करून हे काढून द्या, हे काढून द्या देता आलं, त्याबद्दल काही सांगता आलं, जे काही रिपोर्ट आहेत ते सगळे वापरत असतील आणि सगळे कळत असतील तर त्याला महत्त्व आहे. म्हणून मी रिपोर्ट तुम्हाला वारंवार दाखवतो का हे रिपोर्ट आहे, ही माहिती आहे. तुम्हाला विचारलं जाईल की हे आपण जे केलं आहे त्यातनं हे तुम्हाला काढता येतं का, इंटरव्ह्यूला हे विचारलं हे तुम्हाला काढता येतं का, तुम्ही हे कसं काढणार. एक गाडी घेतली त्यामध्ये लोन अमाऊंट आहे, ती लोन अमाऊंट मिळते पण त्याकरता प्रोसेसिंग चार्जेस असतात, ते कोण देतं? जे लोन काढतोय त्याला द्यायला लागतं. वस्तू घेतली, आता ही जी वस्तूची कॉस्ट आहे, पुढे मी तुम्हाला टॅलीच्या पुढे जाऊन सांगतोय, लक्षात घ्या. थोडा तुम्ही इंटरेस्ट घेतला म्हणून मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट की लोनसाठी मी अप्लाय केलं, ओके, लोनसाठी अप्लाय केलं. आता त्यानंतर ते लोन प्रोसेस होताना त्याची प्रोसेसिंग फीज भरायला लागली, त्यानंतर लोन मिळालं, सपोज 5 लाख लोन मिळालं आणि जे काय चार्जेस भरावे लागले ते समजा 45,350 ऑलमोस्ट एवढी अमाऊंट भरायला लागली, म्हणजे आता 5,45,350 एवढी अमाऊंट जी आहे ही प्रोसेसिंग फीज खर्च झालीच आणि लोन जे 5 लाखाचं आहे ते अप्लाय झालं. आता 5,25,000 एखादी मशिनरी घेतली तर ह्या मशिनरीची जी किंमत आहे ती ही 5,45,350. त्याकरता लोन काढलं, प्रोसेसिंग फीज ती म्हणजे ती मशिनरी घेण्याकरता लोन काढण्यापासून ती मशिनरी इन्स्टॉल होईपर्यंत जेवढा खर्च झाला तो ह्या मशिनरीचा. आता ज्यावेळेस तुम्हाला लोन 5 लाख आणि ही अमाऊंट जर तुमच्याच पॉकेटमधनं घ्यायची आहे तर तुमचं लोनच मंजूर होतं 5,45,000 किंवा अदरवाईज तुमच्याकडनं ही अमाऊंट वेगळी घेतली जाते आणि तुम्हाला 5 लाखाचं लोन दिलं जातं. पण ह्या वस्तूकरता मशिनरी इन्स्टॉल झाली त्या मशिनरीकरता मशिनरीची व्हॅल्यू जी आहे ही एवढीच येईल ना. ही रेकॉर्ड होते परचेस आणि बॅलन्स शीटला ही अमाऊंट दिसते. म्हणजे ती मशिनरी दुसऱ्या जिकडे बनते तिथपासून तुमच्या फॅक्टरीमध्ये आणण्यापर्यंत जेवढा खर्च झाला आहे तेवढा खर्च या मशिनरीच्या व्हॅल्यूमध्ये येतो. आता इन्कम टॅक्सच्या लॉमध्ये या प्रकारे दिले
की ज्या वेळेस ती मशिनरी परचेस केली जाईल मग त्याचा ट्रायल रन आहे, त्याचे काही चार्जेस आहेत, टेस्टिंग चार्जेस आहेत, हे सगळे त्या मशिनरीच्याच कॉस्टमध्ये ॲड केले जाऊ शकतात. ते मशिनरीसाठीच आहेत, कारण जोपर्यंत मशिनरी चालू होत नाही तोपर्यंत त्या मशिनीला काही अर्थच नाही ना. जेव्हा चालू झाली एकदा तर नंतर तुम्ही छोट्या प्रमाणात रिपेअर कराल तर मग तो रिपेअरिंग मेंटेनन्स चार्जेस हे प्रॉपर्टी अँड लॉसला येतील. ओके, तर अशा काही गोष्टी असतात. ह्या तुम्ही इन्कम टॅक्स लॉमधल्या गोष्टी वाचल्या की त्याच्यामध्ये हेच असतं इन्कम टॅक्समध्ये की कुठल्या गोष्टीला खर्च म्हणून मान्यता आहे. एक्सपेन्सेस जेव्हा आपण रेकॉर्ड करतो तेव्हा इन्कम टॅक्स लॉप्रमाणे तो एक्सपेन्सेस अलाव आहे की नाही. मी आपण आता जी एस टी लॉ बघतो आहे तर जी एस टी लॉमध्ये तर मी एवढंच सांगणार की जर तुम्ही टॅक्स रेकॉर्ड केला आहे त्या टॅक्स रेकॉर्ड केला आहे त्याचा टॅक्सचा किती रुपये भरायचे गव्हर्नमेंटला, ह्या टॅक्सचं पेमेंट करण्याकरता त्या पेमेंटच्या प्रोसेसमध्ये परचेस सेल्स इतर चार्जेस याला काय ट्रीटमेंट द्यायची, कुठला टॅक्सचा जो काय ऑप्शन आहे, टॅक्सचे परचेस केलं आहे तर वेगवेगळ्या कारणाकरता परचेस केलं आहे तर त्याचं जे परचेस केलेला जो टॅक्स दिला आहे त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. मग ह्या इनपुट टॅक्स क्रेडिटचं जेव्हा तुम्ही टॅक्स कलेक्ट केला आहे तो भरताना ही अमाऊंट तुम्ही ॲडजस्ट करता ह्याला सेट ऑफ म्हणता. तर कुठल्या टॅक्सचं इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल करणं, युटिलाइज करणं हे अलाउड आहे हे इन्कम टॅक्स लॉमध्ये. आपला जो काही स्कोप आहे तो एवढ्याच प्रमाणामध्ये चालतो. पण जर तुम्ही काम कराल आणि ऑडिट वगैरे व्हायला लागेल आणि मग ऑडिटर येऊन काय गोष्टी चेक करायला लागेल तेव्हा तुम्ही त्याला विचाराल की तुम्ही हे कुठल्या बेसवर ठरवता की ही अमाऊंट 5 लाख न घेता 5,45,350 घेऊ शकतो, हे तुम्ही डिप्रेशन काढता, मग ते दुसऱ्या लॉमधले पॉईंट्स आहेत किंवा ते दुसऱ्या लेवलचं नॉलेज आहे. पण तुम्हाला जसं कळत जाईल तुम्ही ते नॉलेज घेतलं पाहिजे. तुम्ही ते नॉलेज घेण्याकरता तुम्हाला काय कुठल्या लॉमधलं कुठलं पुस्तक वाचायला लागेल हे विचार घेतला पाहिजे. म्हणजे जसे ज्या प्रकारे मी घडलो किंवा माझी जळणघेण झाली अशी झाली की पहिले मी पहिला जॉब करायला ठरवलं की आपण लेवल 1 फक्त डेटा एंट्रीचंच काम करू. डेटा एंट्री करायचा मी 25,000 एंट्रीज रेकॉर्ड केल्या, परचेस सेल पेमेंट रिसीट बस 25,000 एंट्रीज मी रेकॉर्ड करू. पण आज सगळं हे आमचं मॅन्युअली आहे, हे सगळं कम्प्युटराईज करून द्या, सगळ्या बँकेच्या स्टेटमेंट आहेत ते सगळे बँकेचे ॲप पेमेंट तुम्ही करून द्या. कुठलं ह्यात जे पेमेंट सेल पेमेंट झालं आहे ते तुम्हाला हे कळेल, आमच्याकडे डॉक्युमेंट बनतात, पेमेंट कोणाला केलं तर काय बनतं ते दिलं, हे व्हाउचर बनते यावर पेमेंट करा आणि बाकी बँक चार्जेस लागले बँकेत काय इंटरेस्ट मिळाला आहे हे काय ह्यात कुठे मिळणार नाही, मग ते बँकच्या स्टेटमेंटवरून रेकॉर्ड करा. म्हणजे मी परचेसच्या एंट्र्या केल्या, सेल्सच्या एंट्र्या केल्या, उपलब्ध असलेल्या डॉक्युमेंटचा कसा वापर करायचा हे मला कळलं. म्हणजे लेवल 1 डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून पण मला असं वाटलं की मला खूप काही शिकायला मिळालं डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून. ओके, दुसऱ्या लेवलला मला असं वाटलं की आपण मग सीएकडे जाऊन काम करू. मग मी जेव्हा सीएकडे जाऊन काम करायला लागलो त्यावेळेस मला ऑडिट करताना काय काय गोष्टी चेक करायच्या हे कळलं आणि कुठल्या अकाउंटला कुठल्या लेजरला कुठल्या एक्सपेन्सेसला काय ट्रीटमेंट द्यायची हे कळलं. म्हणजे एक्सपेन्सला काय ट्रीटमेंट द्यायची, इन्कमला काय ट्रीटमेंट द्यायची, इन्शुरन्स क्लेम आहे, लोन आहे, हे कशाप्रकारे त्यातले अकाउंट बघायचे हे कळलं मला आणि मग इन्कम कसा फायनलाइज करायचा हे कळलं. पण त्याचा टॅक्स हा पॉईंट मला वेगळ्या लॉमध्ये ज्यावेळेस वॅट किंवा सर्व्हिस टॅक्स होते ते मला माहीत नव्हते, त्यामुळे सर्व्हिस टॅक्स आणि वॅट हे विषय आले तर मला त्यातले पॉईंटच माहीत नव्हते, त्यातल्या तजुरीच माहीत नव्हत्या, त्यामुळे त्या गोष्टीवरती मी अडायचो. पण नंतर जाऊन मी सर्व्हिस टॅक्स आणि वॅटचा लॉ पण बघितला त्या मला ते कळलं की ते व्यवस्थित आलं की नाही आलं आहे, त्या लॉप्रमाणे आलं की नाही आलं आहे. म्हणजे जर फुलफ्लेज एखाद्या व्यक्तीला इंडिव्हिज्युअल लेवलला काम करायचं असेल त्याला इनडायरेक्ट टॅक्स आणि डायरेक्ट टॅक्स दोन्हीचं काम करायला लागतं. आता ह्याच्यामध्ये परत जर एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी आणखीन वेगळे कायदे ॲप्लिकेबल होतात. कंपनी असेल तर कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू डिप्रेशन कसं काढायचं हे वेगळं असतं आणि इन्कम टॅक्ससाठी डिप्रेशन कसं काढायचं हे वेगळं असतं. म्हणजे त्या कंपनीचं इन्कम टॅक्ससाठी डिप्रिसिएशन वेगळं असेल आणि कंपनी लॉप्रमाणे डिप्रिसिएशन वेगळं असेल हेही मला कळलं. जसं जसं काम करत गेलो मी त्याप्रमाणे ती इन्फॉर्मेशन जी मला गरजेची वाटते ती मी घेत गेलो आणि तेव्हा पुस्तकच वापरायला लागायचं. तेव्हा तुम्हाला सगळं असं सर्च करा आणि तुम्हाला सगळी माहिती गुगलमध्ये मिळेल अशा प्रकारे त्यावेळेस काय तेवढं काही नव्हतं. आता तुम्हाला बऱ्याच इन्फॉर्मेशन फ्री ऑफ चार्ज ते मिळतात की डिप्रेशन कसं काढलं, डिप्रेशन काय, कुठलाही पॉईंट तुम्ही घ्या तुम्हाला त्याची माहिती मिळते. फक्त काय तुमच्याकडे एक क्वालिटी टाईम पाहिजे, इंटरेस्ट पाहिजे, तो वेळ तुम्ही दिला पाहिजे
तर तुम्हाला ती माहिती मिळते. अदरवाईज जे काम चाललंय तेच करण्यात त्याचा दिवस जातो, ते नवीन माहितीच घेत नाही. तो जो काल होता तोच तो आज असणार आहे, आणि तोच तो 6 महिने 10 वर्षाने पण असणार आहे. मी म्हटलं 10 वर्षाचा एक्सपिरियन्स मी लिहिला तुमच्या रिझ्यूममध्ये, त्या एक्सपिरियन्सला अर्थ काय? म्हटलं तुम्ही 10 वर्षापूर्वी जे होता तेच आज आहात, काहीच बदल झालेलं नाही. तुम्हाला माहिती आहे की अशी माहिती काहीतरी घ्यायला पाहिजे, मला तुम्ही घेतली नाही. म्हणजे मला जसं कळलं डेटा ऑपरेटर काम करताना की माझी मला माहितीच नाही आहे काय, म्हणून मी डेटा ऑपरेटर म्हणून काम केलं की माझी काय लायकीच नाही आहे हे मला वाटलं, म्हणून मी ते काम केलं. त्यानंतर जसं मला कळलं की अरे या नेक्स्ट लेवलला ही माहिती पाहिजे, म्हणजे दुसरा जो व्यक्ती येऊन ऑडिट करतोय तो काय चेक करतोय, त्याला कुठले पॉईंट्स त्याने चेक करायला सांगितले, ते कुठल्या बेसवर सांगितले, मग ऑडिट काय असतं. आता ऑडिट हा वेगळा विषय असतो, इनडायरेक्ट टॅक्स हा वेगळा विषय असतो, डायरेक्ट टॅक्स वेगळा विषय आहे. आणि तुमच्याकडे ज्या ॲक्टिव्हिटी रोज चालतात त्या कम्प्युटरमध्ये रेकॉर्ड करणं हे प्राथमिक लेवलचं काम आहे. ते जर प्रॉपर झालं, सगळ्या डॉक्युमेंटप्रमाणे डेटा एंटर प्रॉपर झाला, तर पुढचं प्रोसेसिंग परफेक्ट होईल, करेक्ट होईल. पण तुम्ही जर परचेस मंदारकडनं केला आणि तुम्ही तिथे टाकलं की तुम्ही परचेस एक्सकडनं केला, सगळं चुकलं ना. इनव्हॉइसवरती वेगळं नाव आहे आणि तुम्ही ते एंट्री केली वेगळी, त्यामुळे पहिल्या लेवलला इंटरनल ऑडिटला चेक केलं की सगळं बरोबर चाललं की नाही, स्टॉक बरोबर टाकला आहे, पेमेंट बरोबर चाललं आहे, सगळं डेटा एंट्री प्रॉपर आहे की नाही, त्यात कुठे मिस्टेक नाही ना. मग पुढेच जे ऑडिट होईल, टॅक्स कॅल्क्युलेशन होईल, हे सगळं बरोबर होईल. त्यामुळे कुठल्या लेवलला कुठलं काम आपण शिकलं पाहिजे आणि कुठलं काम कसं केलं पाहिजे, त्याप्रमाणे कुठलं ट्रेनिंग घेतलं पाहिजे हे ज्याला कळतं त्याचा प्रोग्रेस होतो. पण जो ट्रेनिंगच येत नाही त्याला समोर एवढं येतं, हा एवढं सांगा एवढं करा, तर तेवढंच करून काम करतो आहे. आणि त्याला दुसरा माणूस सांगतो तेवढंच तो काम नवीन नवीन शिकत जातो, तेवढंच करत राहतो. त्याच्या लिमिटेड स्तरावरती, मर्यादित स्तरावरती त्याचा प्रगती जी आहे ही मर्यादित स्तरावरती आहे. पण तुम्हाला कळतं की हे मला येत नाही ह्याला विचारायला लागतं, त्याला काय कुठनं कळलं, त्याचा काय सोर्स आहे, तो कुठं पुस्तक वाचलं त्यांनी, त्यांनी कुठनं माहिती घेतली, ती मला घ्यायला पाहिजे. हे तुम्ही जेव्हा कराल तेव्हाच तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. तुम्ही कुठला लॉ शिकला नाही तुम्हाला ते कामच मिळणार नाही ना. तुम्ही कुठले पॅरामीटर कसे युज करायचे हे त्या लॉ मध्ये आहेत ना. सुरुवात कुठनं करायची हे पहिले लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा काम थांबवले, समोर सगळ्या एंट्री आणलं, ते कळतं की आपण इथपर्यंत काम केलं, परदेशी एंट्री केली मंदारकडनं, आता तुम्हाला संजयला सेल्सची एंट्री करायची.
तुम्ही कधी करणार? संजयगड तुम्ही काय केला? मंदारकडनं परचेस केला, मंदारकडनं तुम्ही परचेस केला आणि संजयला सेल करणार. तर हे वरती हेडिंग काय दिलं आहे, बिल वाईज डिटेल फॉर संजय अकाउंट न्यू रेफरन्स, ह्याला पेमेंट कधी करणार? आता एंट्री करता 31 जुलैला, इथे 31 ऑगस्टला आला 31 दिवस. तुमच्याकडे एज्युकेशन वर्जन असेल तर तुमच्याकडे 1, 2 आणि 31 या 13 डेट एंट्री होतील, त्यामुळे तुम्ही डेट त्याप्रमाणे वापरायची. माझ्याकडे लायसन आहे, माझ्याकडे 30 ऑगस्ट येऊ शकतं 30 डेज असेल तर, किंवा इथे मी टाईप केलं 30 डेज तर खाली डेट दिसते, किंवा इकडे दिलं 31 ऑगस्ट तर खाली दिवस दिसतात किती दिवस झाले. एंटर नॅरेशन आहे, एंटर झालं. पुढे आता परत काय बघाल तुम्ही? प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट, स्टॉक, ह्याचा इफेक्ट बघा. हे प्रॉफिट अँड लॉस F1 परचेस दिसते तुम्हाला 15,000, मग सेल दिसतं 19,000. आता सेलला 19 कसं झालं, एंटर केलं 5,000 एकूण 7 विकले आणि आता 10,000 परचेस केलं ते 12,000 विकलं, त्यामुळे ते 2 एंट्री झाल्या 19,000. तुमचं सिस्टमवरती कंट्रोल पाहिजे, सिस्टममध्ये जे अपडेट होतं आहे हे अगोदर माझ्या डोक्यामध्ये अपडेट झालं पाहिजे, हे लक्षात घ्या. तुम्हाला एंट्रीमध्ये तुम्ही जेव्हा एंट्रीचं काम करताय तेव्हा तुमचा फोकस एंट्रीचा इफेक्ट काय होईल ह्याच्यावरती असला पाहिजे. माझ्या या सगळ्या एंट्री आहे ना तुम्हाला 15 मिनटात सांगून झाल्या असतात, मी तुम्हाला एंट्री सांगत नाही आहे, मी तुम्हाला अकाउंटिंग इफेक्ट सांगतो आहे आणि तुम्हाला तुमचं एकंदरीत जेव्हा एंट्री करताना फोकस कुठे पाहिजे तो फोकस पॉईंट सांगतो आहे. एंट्री करण्यामध्ये काहीच कौशल्य नाही, त्या एंट्रीचा इफेक्ट बघा काय. आता जर का हे झालं, पुढे गेलो, ही एंट्री जशी केली समोर आली, पहिलं एंट्री बरोबर आली की नाही तुम्ही बिलाप्रमाणे बघाल, एंट्रीप्रमाणे बघाल, 31 जुलै डेट टाकली का, टोटल अमाऊंट बरोबर आहे का, बस हे एकदा एंट्री परत काढून बरोबर केलं आहे, सगळं बरोबर केलं आहे, अशा प्रकारे काम होतं. एंट्री पहिले बरोबर केले ह्याची खात्री पहिले मी करून घेणार, माझी एंट्री बरोबर आहे, ती बरोबरच्या डेटला आहे, योग्य पार्टी काढणं आहे, स्टॉक आयटम रेट सगळं बरोबर टाकलं आहे, एकूण अमाऊंट बरोबर आहे, हे मला कळल्यानंतर मग मी बघेन प्रॉफिट अँड लॉसला काय इफेक्ट आहे, मग बॅलन्स शीटला काय इफेक्ट झाला. बॅलन्स शीटला जो इफेक्ट मी अगोदर तुम्हाला बोललो होतो की इथे तुम्ही डेटरमध्ये बघाल तुम्हाला दिसेल किती अमाऊंट वाढलेली आहे, मग त्यात संजय नाव दिसेल, डेटर 10-12 असतील मग त्यामध्ये हे नाव ॲड होईल, हा इफेक्ट आहे. आणि स्टॉकला गेलो, स्टॉकमध्ये मग F12 पेस केलं, इनवर्डियस इनवर्डियस आउटवर्डियस. आता बघा एवढा आउटवर्डला 20 घेतले, 20 संपले, क्लोजिंग बॅलन्स काय नाही. आणि सेल रजिस्टरला इफेक्ट येईल, परचेस रजिस्टरला इफेक्ट येईल, मग ते काढून बघितलं रजिस्टर, सेल्स रजिस्टर दिसतात, एंटर केलं, मग डेट रेंज द्यायची, ही रेंज दिली, एफेक्ट द्यायचं. हे ऑप्शन तुम्ही लिहून घेतले वापरले तर तुम्हाला कळणार आहे, किंवा तुम्ही व्हिडिओ बघितला त्यात चेक केलं तर तुम्हाला कळणार आहे, अदरवाईज तुम्ही घरी जाऊन एंट्रीज कराल, हे तर बघितलंच नाही, हे एक्सप्लोर केलंच नाही तर फार तुम्ही थोडी प्रॅक्टिस करायचा अर्थ होईल त्याचा. आणि सर तुम्हाला हे मला चेक करायला बरं पडतं ह्या स्क्रीनला, मी इनव्हॉइस घेऊन बसणार आहे सगळं चेक करणार. हे जेव्हा कधी हां डॉक्युमेंटवरून तुम्ही सगळ्या एंट्रा समोर ठेवल्या सगळं कळतं ना, आणि ह्याचा एफर्ट केलं काय कुठली फील्ड पाहिजेत, की व्हाउचर टाईप, पार्टीचे ॲड्रेस, यातलं जे तुम्हाला तुम्ही एंट्री करताना जे एंटर केलं आहे किंवा जे लेजर बनले त्याच्यामध्ये जे काय पॅन नंबर दिला गेला किंवा ही माहिती सगळी समोर तुमच्या येणार. हे खाली डेबिट क्रेडिट आहे, हे यस केलं तर बघा इथे शेवटी दिसतं हे क्रेडिट आहे, हे CR दिसतं, इथे CR दिसतं. एफेक्ट प्रेस केलं तर विचारायला नको आहे, तर इथे ऑप्शन आहे यस तर नो करायचा, हे शो करणार नाही.
रेफर प्लेस केला सेल आहे, परचेस परचेस सेल परचेस करता कॉलमनारचा उपयोग होतो आणि गो टू मध्ये लेजर आहे आणि तुम्हाला आता त्या लेजर प्रमाणे त्याचा बॅलन्स काय आहे तो दिसेल तुम्हाला. आता संजयला जाल तुम्ही, संजय आहे हे दिसेल, डेट रेंज टाकली तर त्या डेटमध्ये दिसेल, सेल केले पैसे आलेले नाही. आता कोणाकडे किती पैसे यायचे हे कुठनं कळतं? हे कुठल्या रिपोर्टला कळतं? तिथे आउटस्टँडिंग, आउटस्टँडिंग पेबल आणि आउटस्टँडिंग रिसिवेबल. आउटस्टँडिंग लेजर आउटस्टँडिंग हा ऑप्शन आहे. अजून काय दिसते? बिल्स लेजर आउटस्टँडिंग, आउटस्टँडिंग लेजर बिल्स. संजय काढला, संजय येईल. आता इकडे लेजर चेंज केलं, मंदार काढला, मंदार येईल. समजलं असं? आणि जर तुम्ही इथे असाल, खाली अकाउंट बुक्स आहे, इथे एवढे सगळे रिपोर्ट्स आहेत की सेल रजिस्टर सेपरेट दिसतं, परचेस रजिस्टर सेपरेट दिसतं. इकडे स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स, आउटस्टँडिंग, रिसिवेबल, पेबल असे ऑप्शन आहेत. रिसिवेबल हे रिसिवेबल दिसेल आणि पेबल काढलं पेबल दिसेल. अशा प्रकारचे ऑप्शन कुठनं कसे ऑप्शन वापरायचे तेच आहे, पण वापरण्याकरता डिस्प्ले रिपोर्टमधून जाऊ शकता किंवा गो टूमधनं जाऊ शकता. आता बघा कसं इथे हे कसं आहे बघा, तुम्ही छोट्या मोठ्या वस्तू जेव्हा घेता ना, समजा आता स्टॅपलर आणला, ते स्टॅपलर आणला तर त्याची काय अशी फार मोठी एंट्री होणार नाही. किंवा तुम्ही अनरजिस्टर परचेस करणार, अनरजिस्टर सत्तारकडनं परचेस केलं आणि इमिजिएट कॅश पेमेंट केलं तर त्याची एंट्री जी आहे ही पेमेंटला डायरेक्टली केली चालते. की पेमेंट इमिजिएट केलं आहे मग पेमेंट घ्या. छोटी वस्तू मोठी काही वस्तू असो, जीएसटी पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळं सांगेन तुम्हाला. पण आता कसं आहे, जर तुम्ही अनरजिस्टर पर्सनकडनं परचेस करताय आणि इमिजिएटली पेमेंट करताय तर एकाच एंट्रीमध्ये काम संपतं इकडे. की पेमेंट कॅश केलं, बँक केलं, ते टाका, एंटर करा. ही वस्तू विकण्याकरता घेतलेली नाही आहे, ही बिझनेसच्या काहीतरी कामाकरता ही वस्तू घेतलेली आहे, मशिनरी आहे. आता कॅशचा बॅलन्स जो आहे तो कमी होईल, एंटर करा. व्याजाने कमी दिलं बॅलन्स. आता याचा इफेक्ट फक्त आणि फक्त बॅलन्स शीटला होईल. कॅश कमी झाली, कॅश कमी झाली आणि मशिनरी वाढली इकडे. फिक्स असेलमध्ये मशिनरी आली 10,000 आणि इथनं कॅश 27 होती 17 झाली. बाकी दुसरा प्रॉफिट अँड लॉसला इफेक्ट नाही, स्टॉकमध्ये इफेक्ट नाही, कुठेही इफेक्ट होणार नाही. सर विकण्याकरता जे घेतो ते क्लोजिंग स्टॉकमध्ये येतं. हे फिक्स असेट्सच्या खाली मशिनरी आहे, काहीतरी कामाकरता मशिनरी घेतली तिथे येईल. पुढची एंट्री कॅश बॅलन्स किती आहे बघा तिकडे,
आता बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं तर काय होईल, बँकेत पैसे भरणार ते या कॅशमधनंच भरणार, म्हणजे मग कॅश 12 राहायला पाहिजे ना, किती 5,000 आहे ना, मग टाका जा अमाऊंट. तुम्ही जसं एंटर कराल बँक ऑफ इंडियामध्ये 5,000 वाढतील बघा, आणि 12 राहिले इकडे. आता याचा इफेक्ट बघा बॅलन्स शीटला, याचा इफेक्ट फक्त बॅलन्स शीटलाच होईल. काय दिसतो फरक, बँकेमध्ये 5,000 दिसत आहेत आणि कॅश इन हँडला 12,000 दिसत आहेत, एवढाच इफेक्ट. हायलाइट करा त्याला सर, हायलाइट करा, दिसत बँकला 5,000 आहेत. बरं, कंट्रोल क्यू बाहेर येतो, पुढची एंट्री. आता हे लोन काढलं, लोनचे पैसे मिळाले, असं एंट्री येईल. याचा इफेक्ट कुठे होईल, बॅलन्स शीट काढून बघा, बॅलन्स शीट काढून बघा. आता बघा पैसे वाढले पण देणं जातो ना कोणाला तरी, लायबिलिटीमध्ये यंदा बँक दिसेल. ओके, बिझनेसमध्ये कॅशची गरज आहे म्हणून तुम्ही लोन काढला ना, मग कॅश वाढणार आणि मग पुढे रिपेमेंट करायचे. मग रिपेमेंट जेव्हा तुम्ही कराल तेव्हा या 25,000 काही अमाऊंट दर महिन्याला कमी होईल, पण रिपेमेंट करताना त्याचे दोन भाग असतील. 1,000 हप्ता असेल तर 25,000 1,000 कमी नाही होणार. समजा 800 रुपये त्याचा प्रिन्सिपल अमाऊंट आहे, त्या 800 रुपये कमी होईल आणि 200 रुपये तुमचा इंटरेस्ट लागेल, तो प्रॉफिट अँड लॉसला दिसेल. कारण तो बिझनेसचा खर्च आहे ना, तर पैसे वापरण्याचे चार्जेस दिले तुम्ही इंटरेस्ट, म्हणजे मग तो प्रॉफिट अँड लॉसला इफेक्ट म्हणून जाईल. असे इफेक्ट आहेत ना, ते समजून घ्यावे लागतात की याचा पुढे जर इफेक्ट काय होणार आहे. जो व्यक्ती कॉमर्सचा नाहीच आहे तो काय विचार करू शकतो मला सांगा तुम्ही. कॉमर्सचा व्यक्ती पण जो यातनं गेला आहे त्याने सगळे विषय सगळे अभ्यासले, एक्झाम दिले, मार्क्स मिळाले, टेस्ट दिले, सगळं दिले, पण त्याला पण जेव्हा मी सांगतो तेव्हा तो विचार करत असेल तर आर्ट्स किंवा सायन्सचे लोक येऊन या फील्डमध्ये जर का अकाउंटंट म्हणून काम करत असतील तर ते अकाउंटंट म्हणून काय करत असतील. आता एखाद्याला तो विषय कळला तर मग तो बघेल, अरे हां मी इथे अशी एंट्री केली, हे इथे घेतला, म्हणजे इन्कम टॅक्सचं जेव्हा ऑडिट होतं तेव्हा ते काय चेक करतात, तेव्हा ते कळत जातं. मग तो कॉमर्सचा आहे, सायन्सचा आहे, आर्ट्सचा आहे, काही संबंध नाही. त्याला ट्रीटमेंट काय दिली जाते, कुठल्या लॉ पर्यंत दिली जाते, मग त्या गोष्टी थोड्याफार जर स्टडी केल्या तर तुम्हाला कळत जातं की कशा वगैरे ह्याला आपला होल सिस्टम आहे हा कसा वर्क होतो हे तुम्हाला कळत जातं. एक्झाम अकॅडमिक स्किल वेगळं असतं आणि तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल काम करता त्यातलं स्किल वेगळं असतं आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी जे काही कायदे लागू होतात त्यातले काय कुठले कुठले प्रोव्हिजन त्या लागू होतात हे तुम्ही समजून घ्याल, तुम्ही डेव्हलप होत जाल. लक्षात, चला पुढे, पुढचा पॉईंट. त्यात नवीन काय नाही, या एंट्रीत नवीन काय नाही, जे काय अगोदर केलं आहे तेच करायचं. एंटर एंटर
प्रॅक्टिकली तुम्हाला तिथे ॲड्रेस टाकायचा असं लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही काम कराल प्रॅक्टिकली तेव्हा ॲड्रेस तिथे टाका. बघा ज्यावेळेस तुम्ही काय केलं आता इथे इकडे आल्यानंतर हे तुमचं क्रेडिट परचेस आहे. जेव्हा क्रेडिट परचेस करताय तेव्हा पुढे जाऊन ही स्क्रीन यायची होती ना, टाकलं पाहिजे ना इकडे 31 ऑक्टोबर टाका. तुमचं जे लक्ष आहे ना ते व्यवहारावरती असलं पाहिजे. लक्षात घ्या तुम्ही जेव्हा परचेस केलं आहे, आता हे नॅरेशन नाही टाकलं मी पुढे, ते मेन जे टाकलं ते मला कळलं पाहिजे की ह्याला आपल्याला पेमेंट कधी करायचं आहे, ह्याला हे आपण नवीन गुड्स घेतले आहेत, नवीन हा सप्लायर आला आहे. किंवा म्हणजे प्रॅक्टिकली ज्यावेळेस एखादा व्यक्ती काम करतो ना तेव्हा त्याला कळतं की आपल्याकडे 10 सप्लायर आहेत. आता आपण हा 11व्या माणसाकडनं माल घेतला आहे, तुम्ही नफा बनवलो, तुम्ही अल्सी केलं, त्यात तुम्हाला प्रॅक्टिकली माइंडमध्ये हे असतं की एक नवीन पार्टी बघितली आपण ज्यांच्याकडनं आता आपण माल घेणार आहोत, मे बी तो कंपनीचा जे नवीन प्रॉडक्ट विकायला सुरुवात केली आहे म्हणून ते परचेस करतायत. ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस काम करणाऱ्या माणसाच्या माइंडमध्ये असतं, तुम्हाला ते रोजवेळी जायला लागेल. तुम्ही डेटा एंट्री ऑपरेटरमधून बाहेर पडा. एंट्री करणं हे एकदम मामूली काम आहे, त्याच्या मागचे जे कन्सेप्ट आहे ती जी मानसिकता आहे ती लक्षात घ्या. तुम्ही आता वेगवेगळ्या आपण बघतो की वेगवेगळे चॅनल्स आहेत, त्यात वेगवेगळे कार्यक्रम असतात, त्यात वेगवेगळे कार्यक्रमामध्ये वेगवेगळे आर्टिस्ट काम करतात. आता एखाद्या माणसाला काम दिलं आहे श्रीमंत माणसाचं, तर त्याचा ॲटिट्यूड कसा असतो? तो ते जातो की नाही जातो? भिकाऱ्याचं काम दिलं आहे त्याचा ॲटिट्यूड कसा असतो? त्याला वेशभूषा जरी केली त्याच्यामध्ये ती भावना यायला पाहिजे ना. तसं तुम्ही जेव्हा काम करताय तेव्हा तुम्ही त्या भावनेने काम केलं पाहिजे की त्यामध्ये एक्सच्या वेळा जेव्हा नवीन सप्लायर बनवला आपण, नवीन अकाउंट बनवला, तो का बनवला असेल? ही जी मानसिकता ही जर तुम्ही आठवून काम केलं तर तुम्हाला कळेल की काय चाललं आहे इकडे. एक्झरसाईज बनवण्याचा जो उद्देश आहे तो कशा प्रकारचा आहे की जे एक्झिस्टिंग पहिले आपण जेव्हा लेजर बनवले एक यादी बनवली, हे आपल्याकडे एवढे एवढे सप्लायर आहेत, बाहेर आहेत, हे अकाउंट्स आहेत, बँक आहे, सगळं बनवलं आपण. नंतर जसा बिझनेस पुढे जाणार, नवीन लोकांकडून परचेस केला जाणार, नवीन लोकांना सेल केला जाणार, वेगवेगळे खर्च होणार, मग हे सगळं ते घडतंय. तुम्ही प्रॅक्टिकली ते अनुभवताय, ते होत आहे, अशा भावनेने तुम्ही करायला जाल आणि तुम्हाला रिअल टाईम वर्क करायला फील येईल की असं झालं असेल किंवा असं होणार आहे, तेव्हा आपल्याला हाच विचार तिथे करायचा आहे. अदरवाईज तुम्ही फक्त काय करताय, टॅलीमध्ये जाऊन एंट्री करताय, ते फील्ड राहून जातं, कारण तुमच्या माइंडमध्ये ह्याला पेमेंट कधी करायचं आहे. प्रॅक्टिकली तुम्ही विचारणार की असं काय क्रेडिट लिमिट ठरलं आहे का, ह्याला पेमेंट कधी करायचं आहे, ह्याला 1 मंथ क्रेडिट आहे का 15 डेज क्रेडिट आहे. काही पार्टीतलं असं असतं की काही स्टॉक आयटमला 2 वीक क्रेडिट असतं, काही स्टॉक आयटमला 1 वीक क्रेडिट असतं, काही स्टॉक आयटमला काही पार्टीजना, म्हणजे वेगवेगळ्या पॅरामीटरवरती क्रेडिटचं लिमिट ठरतं. हे तुम्हाला एकदा कळेल तुम्ही काम कराल तेव्हा, मग तुम्ही हेच बघाल. नवीन पार्टी आली तुम्ही तिकडे घाई करणारच नाही एंट्री सेव्ह करायची, तुम्ही एक एक पॅरामीटर पुढे जाऊन काय करायचं आहे, ह्याला पेमेंट कधी करायचं आहे, मग ती डेट का ठरली आहे का, ती बिलावर घेण्याची पद्धत असेल तर दिलेली असेल, तुम्ही ती बघाल. म्हणजे कशाप्रकारे काम चालतं, कशाप्रकारे त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन होतं ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू काम करा, तर तुम्ही त्या लेवलला जाऊन सक्षम व्हाल काम करायला. आता तुम्ही एक सब परचेस केलं, आता याचा इफेक्ट बघाल तुम्ही काय होईल. पुन्हा जाऊन बॅलन्स शीट मी काढली, परचेस काढलं, तुम्हाला बॅलन्स शीटला पण बघा आता जे क्रेडिटर होते ह्या क्रेडिटरमध्ये मला सेकंडरी क्रेडिटरमध्ये जर एक मंदारकडनं परचेस केलं, दुसरं आपण जर एक्सकडनं परचेस केलं ती यादी दिसेल, त्यांना हे देणं हे दिसेल. मग पुढे जाऊन त्याला
प्रॉफिट एंड लॉसचा इफेक्ट आहे, स्टॉकचा इफेक्ट आहे, हे सगळं बघायचं. ओके, लक्षात घ्या. लिंक तुम्हाला लगेच लक्षात आली पाहिजे. तुम्ही त्याकरता हॅबिच्युअल व्हायला पाहिला पाहिजे, त्याकरता तुमचं माइंड ट्रेन व्हायला पाहिजे की एका त्या एका ठराविक प्रकारच्या एंट्रीचा कुठे कुठे लिंक आहे, कसा कसा इफेक्ट होतो. आता सेलची एंट्री करा, वायला सेल केला. तुमच्या सिस्टीममध्ये 30 नोव्हेंबर येणार नाही, लक्षात घ्या. तुम्हाला 1 ऑक्टोबर टाकायला लागेल. जर लायसन्स नसेल ना, तुम्हाला 1 ऑक्टोबर टाकायला लागेल. आणि तुम्ही इथे आलात, तुम्हाला तो लॉक करेल, पुढे जाणार नाही सिस्टम. बॅलन्स शीट काढा. परचेस केला, सेल केला, मग डेटर मध्ये जाईल. ऑक्टोबरला एंट्री केली, कंट्रोल क्यू करावा आणि स्टॉकलाही इफेक्ट होईल. ते गुड्स गेले, आउटवर्ड केले, तर त्यावर तुम्हाला इथे जो बॅलन्स शीट तुम्ही जेव्हा काढताय बघताय, इकडे बॅलन्स शीटलाच तुम्हाला इकडे क्लोजिंग स्टॉक दिसतोय. या क्लोजिंग स्टॉकमध्ये मी F12 प्रेस केलं, इनवर्ड येस केलं, आउटवर्ड येस केलं, दिसेल. पुढे जेव्हा क्रेडिट वरती व्यवहार केला जातो ना, तेव्हा ज्यावेळेस नवीन व्यवहार असतो त्यांनी पेमेंट नाही केलं तर काय करणार? जसं काय लोक म्हणतात की तुम्ही चेक देऊन ठेवा, तुम्ही पेमेंट नाही केलं, माझ्याकडे चेक ते आहे, तुम्ही देणं लागताय मला आहे. तसं एक लिगल डॉक्युमेंट आहे, बिल ऑफ एक्सचेंज, प्रॉमिसरी नोट, ही काय लिगल डॉक्युमेंट्स आहेत. ती लिहून घेतल्यानंतर जर तुमच्याकडे माझ्या नावाचं बिल आहे तर मी तुम्हाला पेमेंट देणं लागतोय हे सिद्ध होतं. आता बघा पुढची एंट्री काय दिली आहे की रिसिव्ड बिल्स रिसिवेबल फ्रॉम वाय ऑफ रुपीज 15,000.
ऑन द डेट ऑफ 1 नोव्हेंबर. आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ॲक्च्युअलमध्ये पैसे येत नाही आहेत. एक ॲडजस्टमेंट एंट्री आहे की तुम्हाला बिल दिलं जातं आहे. का बिल दिलं जातं आहे? कारण की तुम्ही वायकडनं काय केलं, वायला काय केलं, सेल केलं. वाय बोलतो माझ्याकडे आता पैसे मी क्रेडिटवरती द्या, मी मला बिल देतो. आणि बिल आहे याचा अर्थ वाय ॲक्सेप्ट करतो, लिगली प्रूव्ह होतं की वाय देणं लागतो. वाय पैसे देईल, बिल परत घेऊन जाईल. आणि जर वायने पैसे नाही दिले तर त्या बिलाच्या अगेन्स्ट तुम्ही त्याचा लिगल क्लेम करू शकता किंवा पेमेंट मिळू शकता. त्याकरता त्याचा उपयोग आहे. आता इथे F7 केलं, जनरल एंट्री आहे. बिल मिळालं, बिल मिळालं, वायला सेल केलं, बिल मिळालं, त्यामुळे असेट आहे, इक्विवलेंट टू मनी आहे, त्यामुळे ती असेट आहे, डॉक्युमेंट आहे. बिल बिल रिसिवेबल, यात तुम्ही अमाऊंट टाकाल. वायची अमाऊंट आहे 15,000. स्क्रीनवरती बघा आता काय इम्पॅक्ट होतो. मी जेव्हा 15,000 टाकले तेव्हा असेट मिळाली म्हणून बिल रिसिवेबलचा जो अमाऊंट टाकल्यानंतर एंट्री केल्यानंतर करंट बॅलन्स जो आहे हा 15,000 होईल. आणि क्रेडिटला डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर, कोणी दिलं आहे? वायने दिलं. मी वाय चूज करीन. जसं वायने दिलं आहे काहीतरी माझा अगोदरचा व्यवहार आहे त्याच्या अगेन्स्ट तो मला बिल देतो आहे, म्हणून अगेन्स्ट रेफरन्समध्ये मला बिल दिसेल. मग त्या बिलाच्या 15,000 रुपयाच्या अमाऊंटच्या अगेन्स्ट त्यांनी मला 15,000 बिल ऑफ एक्सचेंज दिलं. बस एंड संपलं. आता तुम्हाला त्याचं पेबलमधला काही दिसणार नाही, वायच्या पेबलला. आणि गोटूला बघाल, बॅलन्स शीटला बघाल, मी डिटेलमध्ये बघतो. त्यावेळेस मला बिल रिसिवेबल दिसेल इकडे आणि डेटरमधला वाय निघून जाईल. ओके, आता बिल ऑफ एक्सचेंज काय असतं हा एक वेगळा टॉपिक आहे. तुम्ही यूट्यूबला जाल आणि बिल ऑफ एक्सचेंज काय बघाल, तुम्हाला शेकडो व्हिडिओ मिळतील. जर तुम्ही अकाउंटंट म्हणून कुठे कामाला लागला तर असे कुठलेही विषय समोर आले आणि तुम्हाला त्याविषयी काय माहीत नाही, तुम्ही ती माहिती अपडेट करून घेतली पाहिजे. कंपनीने इन्शुरन्स काढला तर मग कुठे काढला, काय काढला, थोडीफार बॅकग्राऊंड माहिती मिळत गेली, मग आपल्या लॉ पॉईंट ऑफ व्ह्यू काय करायचं आहे, अकाउंट पॉईंट ऑफ व्ह्यू काय करायचं आहे, टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू काय करायचं आहे, वेगवेगळ्या पॅरामीटरच्या लेवलला वेगवेगळे पॅरामीटर घेऊन तुमची जी माहिती आहे, तुमचा जो काय माहितीचा कोश आहे तो डेव्हलप झाला पाहिजे, डेटाबेस जो आहे तो अपडेट झाला पाहिजे, तर तुम्ही ग्रोथ झाला. आता हे दिसेल इकडे, ह्याच्या अगेन्स्ट तो पैसे देईल, त्या बेरिसिएबल जाईल आणि पैसे मिळतील. डॅट्स ऑल. सेम आपण बिल दिलं तर त्या अगेन्स्ट आपण पैसे देणे तर बिल लायबिलिटी आहे. कोणी आपल्याला बिल दिलं तर असेट आहे. आता पुढच्या एंट्रीत बघा काय केलं आहे की एक्सकडनं आपण परचेस केलं होतं, आपण एक्सला बिल दिले, अशी एंट्री. एक्सला बिल दिलं, मी F7 करतो, जनरल वाउचर, डेबिट द रिसिवर, कोणाला मिळालं बिल? एक्सला. एक्सला आपण देणं, त्याकडनं परचेस किती केलं होतं अगेन्स्ट रेफरन्समध्ये दिसेल तुम्हाला बिल आहे 10,000. त्याकडनं 10,000 तर परचेस केलं होतं. मग एक्सला आपण बिल दिलं, आपल्याकडे लायबिलिटी आहे म्हणून बिल्स पेएबल 10,000. याचा बॅलन्स शीटला इफेक्ट येईल. याची अपोजिट एंट्री होती, क्रिएटरमधना गेला एक्स आणि बिल्स पेबल इकडे दाखवणार ती एंट्री आली, ती बिल्स पेबलला आली. हे देणं दाखवतोय पुढे. आता मंदारकडनं परचेस केलं होतं ना आपण, त्यातले 2 ट्रॉझर त्याला परत केले, परचेस केले, परत केले 31 डिसेंबरला. जे अगोदर परचेस केलं आहे मंदारकडनं, आता मी गोटूमध्ये जातो, मंदारचा अकाउंट मला बघायचा आहे. तुम्ही इथे लेजर वाउचर म्हटलं आणि मंदार लिस्टमधनं चूज केला, मंदार अकाउंट बघा. 8 1 जुलैला मंदारकडनं परचेस केलं, त्याला पेमेंट नाही केलं. आता इथे मी खाली जेव्हा म्हणेन इन्सर्ट ॲड वाउचर आहे. आता परचेस केलं आहे, ते गुड्स परत केले. इथे अदर वाउचरमध्ये तुम्हाला दिसेल की डेबिट नोट आहे. डेबिट नोटला गेल्यावरती पार्टी नेम मंदार आहे, मंदारला. आता ही जी एंट्री गुड्स परत करण्याची जी प्रोसेस आहे ही एंट्री कधी होते 1 जानेवारी. ओके, मी F2 करून इकडे 1 जानेवारी टाकलं. परचेज अकाउंट आहे, परचेजमधनं एवढे अमाऊंट कमी होणार आहे, स्टॉकमधनं एवढ्या एवढ्या एवढी स्टॉकची व्हॅल्यू कमी होणार आहे. तेरा नंबरला 31 डिसेंबर आहे. ओके, 31 डिसेंबर करतो मी.
काय परत केलं त्याला? दोन ट्राउजर्स. मग ट्राउजर्सला आलो आणि क्वांटिटी दोन टाकली, तसं 1000 रुपये आले समोर. आता हे पण अगोदरच्या व्यवहाराशी कनेक्ट करायचं आहे मला. जसं मी पुढे बघीन अगेन्स्ट रेफरन्स ते बिल दिसेल, 251 नंबरचं बिल होतं, त्यातले आपण 1000ची अमाऊंट परत केली, रिटर्न केले गुड्स. आता जर का मी बघितलं इथे अल्ट F2 केलं, एक हे काढलं, मला पूर्ण सगळ्या डिफरंटचे एंट्री दिसते. आता बघा, 5000 1000 कमी झाले, खाली दिसत आहेत 4000. आणि जर तुम्ही याला उर्वरित पेमेंट केलं तर याचा हे ट्रान्झॅक्शन क्लोज होईल. ॲड वॉचर त्यामध्ये एंट्री नाही आहे, पण मी तुम्हाला दाखवतो. पेमेंट केलं, इथे टाकलं मंदारला, आपण कॅश दिली मंदारला, दिली तर मंदार अगेन्स्ट रेफरन्स 4000 बाकी आहे. जर मी इकडे जी अमाऊंट आहे पेमेंट अगेन्स्ट रेफरन्स 3000 टाकले, पेमेंट 3000, आता काय इफेक्ट होईल? अजून 1000 बाकी आहेत ना, हे दिसेल. बिल्स पेबलला या रिपोर्टला मी अल्ट F1 दिलं, तुम्हाला दिसेल परचेस केलं 5000, पेमेंट केलं 3000, डेबिट नोट केली 1000, 1000 बाकी. जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला फोन करून सांगतो की तुमचं पेमेंट बाकी आहे, तुम्ही जरा विचारलं पेमेंट बाकी आहे, कसं पेमेंट बाकी आहे, कुठल्या बिलाचं पेमेंट बाकी आहे, मी हे विचार ना, बिलाचं पेमेंट सांगा. मग ज्यावेळेस तो बिल नंबर सांगेल, मग तुम्ही 251 बिलाचं काय स्टेटस दिसतं आहे हे बघाल, की हे आपण कधी परचेस केलं, कधी पेमेंट करायचं होतं 31 जुलैला, आता ओवर ड्यू बाय डेज दाखवतो 153. पुढे प्रोसेस काय झालं, त्याच्यामधनं 3000 गुड्स परत कधी केले, बाकी डेबिट नोट गुड्स कधी आहे कळेल, 1000 बाकी आहे, असे इश्यू असतात. त्यामुळे तुम्हाला ते कन्सर्न रिपोर्ट बघायला लागतात, याचा उपयोग असा आहे. आता 1000 पेमेंट बाकी आहे, तुम्ही ॲग्री कराल पेमेंट द्याल, सेम तुम्हाला कोणाला पेमेंट मागायचं आहे असंच बघायला लागतं. बिल टू बिल की त्याला सेल केलं आहे, गुड्स काय परत आले, काय पेमेंट आलं आहे, पार्ट पेमेंट बाकी आहे, पार्ट पेमेंट केलं आहे, गुड्स परत गेले, किती वेळ बाकी आहे, तसंच तुम्हाला कळेल पुढच्या एंट्रीमध्ये तसंच केलं आहे. ओके, डेबिट नोट झाली 31 डिसेंबर. पुढे जाऊन 1 जानेवारीला काय केलं आहे, संजयला आपण गुड जे सेल केले होते त्या संजयकडनं रिसिव्ड गुड्स रिटर्न बाय संजय ₹2000 ऑन 1 जानेवारी. आता ही जे गुड्स परत येतात ही क्रेडिट नोटला एंट्री आहे, करा ॲड वॉचर. आता बाजूला F10 आहे अदर वॉचर्समध्ये, त्याचा तुम्हाला चूज करायचा आहे क्रेडिट नोट, किंवा जर तुमची की पार्ट झाली Alt F6 तर क्रेडिट नोट येईल, Alt F5 करा, अरे डेबिट नोट Alt F6, बस डेट टाका 1 जानेवारी.
किती अमाऊंट आली, किती यायला पाहिजे. जॅकेट एकच आहे 400 रुपये. आता बघा त्याचं जे लेजर वाउचर आहे ते काढून बघाल. एक मिनिट थांबा, लेजर वाउचर काढून बघाल. कोणाचं? संजय सर. इफ इट दिसेल तिकडे RTF2 7,000 मधून 2,000 रुपये. आता त्याकडनं 5,000 येणे हे दिसेल आणि आले तर मग हे लेजर क्लोज होईल. अशा प्रकारे आहेत ना, गुड्स येत असतात, गुड्स जात असतात आणि पेमेंट पण येत असतं, पेमेंट जात असतं. इथे नवीन नवीन अजून सेल ॲड होत जातील, रेट वेळेत जातील, पेमेंट येईल, पेमेंट येत जाईल, हे सगळं होत जाईल. पुढची एंट्री विड्रॉल फ्रॉम बँक. आता इथे बघा कसं होतं, विड्रॉल फ्रॉम बँक आहे तर इथे जेव्हा तुम्ही एंट्री करता तुम्ही ते बघाल तिकडे की इथे मी बँक घेतलं असतं आणि खाली कॅश घेतलं असतं तर काय इफेक्ट झाला असता. जेव्हा एंट्री करायला आपण सुरुवात करतो, जेव्हा एंट्री करायला सुरुवात करतो, हां जेव्हा एंट्री करायला सुरुवात करतो, F4 केलं, डेट टाकली, 31 जानेवारी आहे, आणि इथे जेव्हा आपण कन्फ्युज होतो यावेळेस बॅलन्स दिसतोय मला 5,000 आहे. आता काय काय केलेलं आहे, विड्रॉल फ्रॉम बँक आहे 2,000, म्हणजे बँकेचं अकाउंट जिथे बॅलन्स 5,000 आहे 2,000 कमी व्हायला पाहिजे आणि कॅश वाढली पाहिजे. जेव्हा इथे कॅश टाकली किती आहे, 34 आहे. आता विड्रॉल फ्रॉम बँक आहे म्हणजे बँकेनं 2,000 कमी होतात का वाढतात, वाढतात. मग कळलं की चुकीचं केलं, इथे कॅश आणि इथे बँक पाहिजे. आता ही जी स्क्रीन आहे ना अशी, ही एकदा कळली की असं करायचं, दोन बँकांना पैसे ट्रान्सफर केले तर कुठली बँक वरती येईल, कुठली खाली येईल, तुम्ही काम करायला जाल त्या तुम्हाला कन्फ्युजन होईल, तेव्हा तो बॅलन्स बघा. आणि दुसरा ऑप्शन काय आहे की इकडे चेंज मोड आहे, चेंज मोडला डबल एंट्री घेतली, डेबिट क्रेडिट दिसेल, डेबिट क्रेडिट दिसेल, तर इथे क्रेडिटला काय येईल, कॅश वाढले कमी झाले. आता विड्रॉल फ्रॉम बँक आहे, डेबिट रिसिव्ह क्रेडिट गिव्हर, मग इथे बँकेला क्रेडिट येईल, किती अमाऊंट आहे, 2,000, आणि डेबिट कॅश, कॅश वाढणार आहे, कॅश वाढणार आहे 2,000. म्हणजे कुठल्या वेळेस कुठला ऑप्शन वापरायचा, कन्फ्युजन झालं तर कुठल्या पॉईंटवरती होतं, त्यातनं कसं बाहेर निघायचं हे लक्षात घ्या. एंट्री करण्यावरती फोकस करणं गरजेचं आहे, पण पहिले हे जे पॉईंट्स आहेत हे लक्षात घ्या. हे जे ऑप्शन दिले आहेत, चेंज मोड, सिंगल एंट्री, त्यात डेबिट क्रेडिट येत नाही. पण मग डेबिट क्रेडिटचा तुम्ही वापर करणार नसाल, तुम्हाला जर त्याची आवश्यकता नाही आहे नका करू, पण बॅलन्स बघा, पैसे काढले तर बॅलन्स कुठे वाढेल, पैसे कुठे जमा झाले, बँकेतनं विड्रॉ होत आहेत का बँकेत डिपॉझिट होत आहेत, बँकेचा बॅलन्स वाढला पाहिजे, कॅशचा बॅलन्स वाढला पाहिजे, हे सगळे पॅरामीटर लक्षात घेऊन तर त्याप्रमाणे वर्किंग होते की नाही बघा. मी तुम्हाला प्रत्येक एंट्रीला काय ऑब्झर्व करायचं हे सांगतोय, मी तुम्हाला एंट्री नाही शिकवत आहे, एंट्री नाही सांगत आहे, कारण की सांगितलं ह्याला अशी एंट्री करा, लोक लोक ते फॉलो करतात, काही प्रॉब्लेम नाही. पण त्या एंट्रीचा पुढच्या लिंकमध्ये काय होत आहे
हे त्यांना माहीत नसतं. तू सांगता सांगणार काय म्हणतो, एंट्री करा, काम झालं, बाकी तर आमचं आम्ही बघू. तुम्ही किती वर्ष काम केलं तुमचं कामाला ते राहणार आहे, कारण तुम्ही त्याच्याविषयी पुढचे पुढे काय होतं हा विचारच नाही करत आहे. पुढे जाऊन रिसिव्ह कमिशन, 3 एंट्र्या झाला, 4 एंट्र्या का आपल्या संपेल. ओके, हे जे पुढचे ऑप्शन आहेत हे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसला खर्च रेकॉर्ड केले आहेत किंवा इन्कम आलेले आहे. ह्या तिन्ही एंट्रा तुम्ही केले आणि प्रॉफिट अँड लॉस बघितलं तुम्हाला तिकडे इफेक्ट दिसेल याचा. करून घ्या, करून घ्या पेमेंट. बघा प्रॉफिट अँड लॉस काढलं, कमिशन इन्कममध्ये दिसेल आणि एक्सपेन्समध्ये दिसेल आणि नेट प्रॉफिटमध्ये फरक पडेल. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट जे आहे ते 11,050 आलं, इथे ग्रॉस प्रॉफिट दिसलं ते कॅरी फॉरवर्ड झालं, त्यामध्ये खर्च रेकॉर्ड झाला, एक इन्कम रेकॉर्ड झालं, फायनली बॅलन्स दिसतो. करा पुढची एंट्री. त्याचा इफेक्ट वगैरे काय, त्याचा इफेक्ट एवढाच आहे की प्रॉफिट अँड लॉसला बघितलं तर तुम्हाला डायरेक्ट एक्सपेन्स वेजेस तुम्ही दिलं, डायरेक्ट एक्सपेन्स दिलं वरती दिसेल आणि त्याचा इफेक्ट ग्रॉस प्रॉफिटला होईल, आणि इंडायरेक्ट एक्सपेन्सेस दिलं त्याचा इफेक्ट खाली सदरी इथे बदल झाली, वेजेसवरून बदल झाले आणि ग्रॉस प्रॉफिटला इफेक्ट केला. आणि दुसरा इफेक्ट याचा जर पेमेंट केलं आहे तर पेमेंट जर का कॅशने केलं आहे तर मग कॅश बॅलन्सला इफेक्ट पडेल. तर तुम्ही बॅलन्स शीट बघितली तुम्हाला इफेक्ट दिसेल, कॅश बॅलन्स इथे कमी झालेला दिसेल. आणि कॅशला एंटर केलं, परत एंटर केलं हे दिसतंय, ह्याला मी एंटर केलं आणि मग अल्ट F2 प्रेस केलं, बघा कॅश आली गेली, बॅलन्स बघा बदलतो. शेवटी बघा ऑप्शन आहे शो रनिंग बॅलन्स, त्याला येस केलं. आता बघा 25,000 डिफॉल्ट झाले, 25,000, 10,000 कमी झाले, 15,000, 12 आले, 15 + 12 = 27, परत 3 काय केलं मंदारला पेमेंट केलं, 10,000 पेमेंट मिळालं, पेमेंट केलं मशिनरीचं, आणखीन ते कमी झाले. पुढे कॉन्ट्रा एंट्री, बँकेत पैसे भरले, कॅशमधनं कमी झाले. पुढे लोन आले, अमाऊंट वाढली, अजून 2,000 आले बँक ऑफ इंडियामध्ये डिपॉझिट केले, कमिशन मिळालं, आणि आता त्यातनं एक्सपेन्सेस 2 हे पे केले त्यामुळे अमाऊंट बॅलन्स आहे. बस एवढे कन्सर्न इफेक्ट आहेत, एवढे इफेक्ट जे आहेत ते पुढे हे सगळे तुम्हाला रिपोर्ट खाली दिले आहेत, तेवढे सगळे रिपोर्ट
दिले डिस्प्ले मोर रिपोर्ट त्यात जाऊन ते बघा सिस्टीम समजून घ्या. तुम्हाला सिस्टीम समजून घेण्याकरता हे एवढं गरजेचं होतं. त्यामुळे बिल ज्यावेळेस दिलं गेलं बघा कसं झालं की वेगवेगळ्या कारणासाठी आता मी चायनाबरोबर आपल्याकडे माल येतो तेव्हा ते लोक काय करतात बँक गॅरंटी घेतात. बँक गॅरंटी एक प्रोसेस आहे आणि गरजेची असते. एखादा बिझनेसमॅन असतो त्याला बँक बोलते तुमची गॅरंटी मी घेईन आणि सांगतात त्याला सप्लायरला की ह्यांनी पेमेंट नाही केलं तर 6 महिन्याचं पेमेंट क्रेडिट आहे, ह्यांनी पेमेंट नाही केलं तर आम्ही करू. पण बँक जेव्हा माझी गॅरंटी घेते तेव्हा बँक माझी काय प्रॉपर्टी मॉर्गेज करून घेते आणि मग त्याच्या आगे डॉक्युमेंट इश्यू करते बँक. ठीक आहे आम्ही तुम्हाला हे प्रत्येक जे काय कम्युनिकेशन होतं त्याचं काहीतरी डॉक्युमेंट प्रूफ असतो. फोनवरती बोललो ईमेल केलं असं नाही होत की ही बँक गॅरंटी डॉक्युमेंट आहे बघा हे दिलेत बँक माझ्या वतीने बँक पेमेंट करेल मी पेमेंट नाही केलं तर. ह्याचा चायना आणि इंडिया ह्या दोन व्यापारांमध्ये व्यवसाय कसा होईल. त्यामुळे दोन देश आहेत मग बँक गॅरंटी येते. एकच राज्य आहे किंवा एकच शहर आहे आणि दोन जणांना व्यवसाय करायचा आहे प्रत्येकाकडे कॅश नसते भांडवल नसतं त्यावेळेस मग कशा प्रकारे कायदे बनवले गेले की बघा बिल ऑफ एक्सचेंज. आता चेक बाउन्स झाला तर काय होत नव्हतं मग कायदा बदलला त्यात अजून काही तरतुदी केल्या की एखादा चेक जर रिटर्न केला तर त्यावरती केस करता येऊ शकेल त्याला काय पनिशमेंट होईल. मग त्यासाठी ह्या गोष्टी आहेत. चेक दिला तुम्ही चेकची एंट्री कराल पण चेक डिसऑनर झाला तर काय बँकेने चार्जेस लावले त्याची एंट्री कशी करायची. म्हणजे हे जेवढे एवढे कन्सेप्ट आहेत हे लक्षात घ्या की बिल ऑफ एक्सचेंज का वापरलं. त्यांनी बिल दिलं यात अगोदरचा व्यवहार आहे त्याच्या अगेन्स्ट डॉक्युमेंट मिळाले आणि त्या डॉक्युमेंटमुळे मला काय होणार आहे माझे जे क्रेडिट जे पैसे आहेत ते सिक्युअर झाले. तो व्यवहार जो आहे तो लीगल झाला. त्यांनी पैसे पेमेंट नाही केले की मला काहीतरी पुढे लीगल ते वसूल करता येते प्रूफ राहील. बस ती असेट आहे ती रेकॉर्ड केली तुम्ही एफ डी काढली एफ डी बँकेने पैसे जमा करून घेतले तुम्हाला डॉक्युमेंट देईल इतकी पैसे तुमच्या बँकेत जमा आहेत. तुम्ही शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर ते सर्टिफिकेट मिळतं. म्हणजे ह्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा एक डॉक्युमेंट इफेक्ट असतो आणि आयदर ती असेट आहे किंवा लायबिलिटी आहे. तुम्हाला त्याप्रमाणे लोन काढलं अग्रीमेंट साईन केलं तर तुम्ही देणं लागता. प्रत्येक व्यवहाराचं डॉक्युमेंटेशन होतं आणि ते तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्याचा अकाउंटिंग इफेक्ट काय माहिती पाहिजे आणि तो जेव्हा कन्सेप्ट येईल तेव्हा त्याच्यामध्ये आणखीन काय गुंतवणूक आहे. तुम्ही तो टॉपिक बघा बिल ऑफ एक्सचेंज तुम्हाला तो कळेल. तुम्ही टॉपिक बघाल की बँक गॅरंटी काय असते ते येईल. पूर्वी हे काहीच यूट्यूबला नव्हतं कुठेच काय नव्हतं. जे कन्सेप्ट येतील ते तुम्ही तिथे एक्सप्लोअर करा त्याचे व्हिडिओज बघा तुमचं नॉलेज जे आहे ते वाढवा तर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. तुमचं एक आज तुम्ही जिथे आहात तिकडेच राहिलात तुम्हाला तेच काम करायला लागेल तुम्ही आज करताय. तुम्हाला वाटतं की आपल्या बेटर जॉब पाहिजे नॉलेज वाढवा अनुभव वाढवा जे काय यूट्यूबमधले व्हिडिओ ते बघा तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. तुम्हाला मी बिल ऑफ एक्सचेंज तुम्हाला टॉपिक तुम्ही काढला तुम्हाला त्यावरती 2-2 जागी 10 व्हिडिओ मिळतील. तुम्हाला मी 5 मिनिटात काय सांगणार आहे एवढा तो लेंथी कन्सेप्ट आहे. मी एवढं सांगणार की एक लीगल प्रूफ आहे त्या करा तो रेकॉर्ड झाला आणि त्याची टॅलीमध्ये ॲडजस्टमेंट एंट्री म्हणून एंट्री होते कारण ॲक्च्युअलमध्ये पैसे दिलेले नाही आहेत मिळालेले नाही आहेत. ते मिळतील तर आयदर कॅशमध्ये मिळतील किंवा बँकेमध्ये येतील तेव्हा त्याची एंट्री होईल. मग ते बिल जाईल समोर कॅश येईल. मग ते व्यवहार कसे होतात यूट्यूबला जा बघा की बिल ऑफ एक्सचेंज काय तुम्हाला काय बँक गॅरंटी तुम्हाला मी एंट्री नाही घेतली अदर्स विकत बँक गॅरंटी काय असतं. असे अनेक कन्सेप्ट आहे. जर तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीत कामाला गेलात तुम्हाला बऱ्याच गोष्टी येतील. जे एक्सपोर्ट करतात तिकडे वेगळे कन्सेप्ट येतील. जे लोकली माल पाठवतात डीमार्टसारख्या दुकानाला त्यांना वेगळे कन्सेप्ट येतील. आणि जर तुम्ही सीएकडे काम करायला गेलात आणि असे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांकडून त्यांच्याकडे काम करायला येतं तर प्रत्येकाचं अकाउंटिंग वेगवेगळ्या प्रकारचं होतं आणि त्यांना एवढा वेळ लोड असतो की त्यांना कोणाला शिकवायला वेळ नसतो. तो एंट्री करा. एंट्री करणारा माणूस त्याविषयी काहीच सर्च नाही करत तो रेंटच करत राहील. मी 25,000 एंट्री एका ठिकाणी केल्या मी सीएकडे जाऊन तिथे 25,000 एंट्री केल्या पण त्या 25,000 एंट्री करत असताना मी सिस्टीम कसा चालतो आणि तो चालण्याचा बेस काय हे मी समजून घेतो. मला याच्या ज्या बऱ्याच गोष्टी कळल्या ज्या मी शिकलो मला असं वाटलं आपण ह्या शिकवावे. माझा इंटरेस्ट त्या गोष्टीत होता पण मला काहीतरी शिकवण्यासाठी मला माहिती पाहिजे सिस्टम चालतो कसा कुठल्या लॉप्रमाणे सिस्टम चालतो हे मी समजून घेतलं. आता ज्यांना मी शिकवतो शिकवायला जेव्हा लोकं येतात त्यानंतर तुम्ही अभ्यास नाही केला हे तुमचं प्रोफेशनल तुमचं एक जे काय तुम्हाला जॉब मिळवायचं आहे त्याचं हे क्वालिफिकेशन आहे हे तुम्हाला कोण लिहून देईल सर्टिफिकेट मिळाल तुम्ही काम करायला जाल उपयोग काय.
तुम्हाला तिकडे जर स्किल लेवलच नसेल तर तुम्ही अडचणीमध्ये याल. कॉलेजला अभ्यास नाही केला, क्लासचा अभ्यास नाही केला, आता तशी वेळ नाही ना. आता तुम्हाला करू किंवा मरू अशी वेळ आहे, आता अभ्यास करायलाच पाहिजे. आता मी एवढी व्यवस्था करून दिली आहे की मी रेकॉर्डिंग करतो, मी नोट्स देतो, मी लिहून देतो, काय करा, आणि ते प्रॅक्टिसच करत नसतील त्याचा प्रोग्रेस कसा होणार? नाहीच ना. जे माझ्या माइंडमध्ये आहे ते तुमच्या माइंडमध्ये येण्याकरता तुम्ही त्या अनुभवातून गेलंच पाहिजे. त्याशिवाय काय ऑप्शन आहे? शॉर्टकट नाही त्याच्यामध्ये. अरे अशा सगळ्या एंट्री करा, आणि जे तुम्हाला असे कन्सेप्ट येतील बिलो पेशेंज वगैरे यूट्यूबला सर्च करा. मी एक दिवस जेव्हा क्लास घेत नाही लोकांना सांगतो की ज्या दिवशी मी क्लास घेत नाही त्यात मी जे कन्सेप्ट डिस्कस केले तुम्ही त्याच्यावरती यूट्यूबला व्हिडिओ बघितले किंवा काय गुगलला जाऊन काय माहिती बघितली तर तुम्हाला बरंच काय कळेल. आणि 3 महिने जोपर्यंत तुम्ही क्लास करताय तोपर्यंत तुम्ही ते बघत राहिलात तर तुम्ही हॅबिच्युअल व्हाल. मग पुढे जेव्हा तुम्ही काम कराल नवीन काय येईल तुम्हाला सर्च करायची सवय लागेल, तुम्हाला यूट्यूबला बघायची सवय राहील, आणि मग तुम्हाला कळेल की तुम्ही 3 महिन्यापूर्वी जेव्हा क्लास जाईल तर तेव्हा कुठे होतात आणि 3 महिन्यानंतर पुढचा काळ तुमचा कसा प्रोग्रेस होईल. कारण तुम्हाला सवयच होईल की हे मला कळलंच पाहिजे, हे मला कळलंच पाहिजे, हे मागचं बॅकग्राऊंड कळलंच पाहिजे. मग तुम्हाला ते कळल्यामुळे तुमचं काम कसं इझी होत जाईल हे तुम्हाला कळेल. पण माहितीच नाही मिळवली आणि मला सगळं कळलं पाहिजे असं कसं असं पॉसिबल नाही ना. मला पंढरपूरला जायचं आहे पण मी चालणारच नाही, मी गाडीत बसणारच नाही, मी घरीच बसेन आणि पंढरपूरला पोहोचलं पाहिजे. होईल का असं? पॉसिबल आहे का? तुम्हाला चालायला लागेल, तुम्हाला निघायला लागेल, असं ही गोष्ट आहे. हे फिजिकली चालणं आहे आणि हे मेंटली चालणं आहे. तुम्हाला ते हँडसम करावंच लागेल, तुम्हाला ते वाचावंच लागेल. ठीक आहे, थांबू मी.